नमस्कार, आवाज येते आहे सर्वांना? आजचा आपला विषय आहे PLCC आणि प्रोटेक्शन कपलर, या विषयावर आहे. आणि आपल्याला आज मार्गदर्शन करायला कुलकर्णी सर आहेत, सुनील दत्त कुलकर्णी सर. हे जेजुरी वरून आपल्याला जॉईन करत आहेत. फक्त एक दोन इन्स्ट्रक्शन आहेत. एक तर आपला पूर्ण फोकस पाहिजे, लक्ष पाहिजे पूर्ण 1.5 तास. सर पूर्ण त्यांचा 110% एफर्ट देतात, पण आपलं लक्ष पाहिजे पूर्ण. ठीक आहे, तर तुम्हाला म्हणजे काय बरेच काही शिकून जाणार आहे. ठीक आहे. आणि दुसरं आहे की सर मध्ये मध्ये प्रश्न विचारतात, म्हणजे प्रश्न आपल्याला टेस्ट करण्यासाठी नाही आहे. ऍक्च्युली आपण आपल्याला ते जे कन्सेप्ट जे शिकवत आहे ते समजलं की नाही ते त्यांना माहीत पडतं त्याच्यात. ठीक आहे. तर राईट राईट आन्सर आहे, राईट रॉंग आन्सर आहे हे विचार न करता नक्की तुम्ही त्याचा आन्सर द्या. ठीक आहे. चुकलं तर सर करेक्ट करतील आपण. ठीक आहे. आणि करेक्ट असलं तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, प्लीज लक्ष द्या थोडा. ठीक आहे, ऑल द बेस्ट सर्वांना. ओव्हर टू यू कुलकर्णी सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. हा सर, माझा आवाज व्यवस्थित येतोय? येस सर. हा, आणि मी जो स्क्रीन शेअर केलेला आहे, स्क्रीनवर मोबाईल मिरर केलेला आहे, तो दिसत आहे? येस सर, येस. हा, ओके, थँक्यू. थँक्यू सर. MSCTCL RTC पडग्याच्या वतीने आयोजित या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात मी सुनील दत्त कुलकर्णी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन आणि प्रोटेक्शन कपलर या विषयावर आपण आज इंटरॅक्शन करणार आहोत, सुसंवाद साधणार आहोत. तुमचा सुद्धा पॉवर सिस्टीममधला 5, 10, 15, 20 काही जणांचा 30 वर्षाचा प्रदीर्घ अशा प्रकारचा अनुभव असणार आहे, आणि अनुभवातून बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत झालेल्या आहेत. जसं तुम्हाला त्या माहीत झालेल्या आहेत, तसंच पॉवर सिस्टीममध्ये काम करत असताना कम्युनिकेशनबद्दल माझ्याजवळ सांगण्यासारख्या काही 4 गोष्टी आहेत. तर आज या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या निमित्तानं मी तुमच्यासोबत त्या शेअर करणार आहे. आपण या प्रशिक्षणामध्ये जसे सहभागी झालेला आहात या गुगल मीटमध्ये, अगदी तसंच मी प्रशिक्षणार्थी म्हणून सुद्धा सहभागी होणार आहे. आणि प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. माझा मोबाईल मी आता स्क्रीनवर मिरर केलेला आहे, आणि शेणवा साहेबांनी जी लिंक आपल्याला शेअर केलेली होती गुगल मीटची, त्या लिंकला मी क्लिक करत आहे. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर माझ्या या ईमेलच्या सहाय्यानं मी या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी होत आहे. अशा प्रकारचा स्क्रीन तुम्ही या प्रशिक्षणात, या अगोदरच्या प्रशिक्षणात पाहिलेला आहे. आता इथं मी लॅपटॉपवरून प्रेझेंट करणार आहे, आणि त्याचबरोबर तुमच्यासारखं प्रशिक्षणार्थी म्हणून या सेशनमध्ये जॉईन करणार आहे. म्हणून मी माझा स्पीकर बंद ठेवतो की जेणेकरून इथं एक इको तयार होणार नाही. त्याचप्रमाणे माझा हा जो कॅमेराचा आयकॉन आहे तोही मी बंद करत आहे, आणि त्याच्या बाजूला मायक्रोफोनचा आयकॉन आहे तोही मी बंद केलेला आहे. आणि आता ही मीटिंग तुमच्याप्रमाणेच मी जॉईन करत आहे. मीटिंग जॉईन केल्यानंतर या मीटिंगमध्ये जे सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचा आपल्याला या पद्धतीनं स्क्रीन दिसणार आहे. आता हा स्क्रीन दिसल्यानंतर इथं तुम्हाला प्रेझेंटरचा म्हणजे माझा स्क्रीन फुल स्क्रीनमध्ये पाहायचा असेल तर तुम्हाला हा पिन करावा लागणार आहे. इथं फुल स्क्रीन सुद्धा तुम्ही हा स्क्रीन पाहू शकता. फुल स्क्रीनच्या बाहेर येऊन
पुन्हा आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. याच इंटरफेसवर राईट साईडला बॉटमला जर तुम्ही बघितलं तर तीन उभे ठिपके, या तीन उभ्या ठिपक्यांवर मी क्लिक केल्यानंतर इन कॉल मेसेजेस हे ऑप्शन ओपन झालेलं आहे. त्या इन कॉल मेसेजला मी क्लिक करतो तर हा आपला चॅट बॉक्स आहे, कॉमेंट बॉक्स आहे. याचा वापर करून तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे तर तुम्ही निश्चित चॅट बॉक्सचा वापर करून मला विचारू शकता. आता इथे मी तुमच्यासाठी मेसेज टाईप करतो आहे, गुड मॉर्निंग. तर या पद्धतीनं तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता, किंवा मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं चॅट बॉक्सच्या माध्यमातून या पद्धतीनं तुम्ही देऊ शकता. चॅट बॉक्सच्या मी बाहेर येतो. ज्यांना चॅट बॉक्समध्ये टाईप करणं थोडंसं कठीण वाटतं त्यांनी आपला मायक्रोफोन चालू करून तेवढ्यापुरता कॅमेरा चालू करून प्रश्नांची उत्तरं दिली तरी चालणार आहे. आता या प्रशिक्षणामध्ये ॲक्टिवली सक्रिय पद्धतीनं कसं सहभागी व्हायचं या संदर्भातल्या ह्या दोन तीन सूचना मी तुम्हाला दिलेल्या आहेत. पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये कृपया तुमचा कॅमेरा बंद ठेवा, मायक्रोफोन बंद ठेवा, स्पीकर चालू ठेवा आणि कृपया कुणीही स्क्रीन शेअर करू नका. तुम्ही स्क्रीन शेअर केला तर तेवढ्यापुरता तुमचा स्क्रीन सगळ्या पार्टिसिपंटला दिसणार आहे. आणि म्हणून या प्रशिक्षणामध्ये पुढे जे 90 मिनिट आपण पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन आणि प्रोटेक्शन कपलर या विषयासाठी देणार आहोत तर कृपया सर्वांना माझी नम्र विनंती आहे की या ज्या सूचना मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करा. आता तुमच्यासारखंच मी सुद्धा या लॅपटॉपवरून प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झालेलो आहे आणि आता माझ्या मूळ भूमिकेमध्ये म्हणजे प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये मी आलेलो आहे. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला माझा लॅपटॉपचा स्क्रीन दिसत आहे आणि या लॅपटॉपच्या स्क्रीनवर मी एक प्रेझेंटेशन तयार केलेलं ओपन केलेलं आहे. आता यापूर्वी तुम्ही मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटमधलं प्रेझेंटेशन पाहिलेलं आहे. थोडंसं एक वेगळं सॉफ्टवेअर इथं मी वापरलेलं आहे आणि त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे प्रेझी प्रेझेंट. जसं मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट हे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहे, अगदी तसंच प्रेझी प्रेझेंट हे सुद्धा प्रेझेंटेशनचं सॉफ्टवेअर आहे. आता ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी एक स्लाईड तुम्ही पाहत आहात ही एक स्लाईड म्हणजे आजचं माझं प्रेझेंटेशन आहे. तर या स्लाईडमध्ये मी फक्त झूम इन आणि झूम आउट करणार आहे की तुम्हाला जे काही कंटेंट मला सांगायचे आहे, ज्याच्याबद्दल तुमच्याबरोबर मला चर्चा करायची आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज शेअरिंग करायचं आहे, तर त्या गोष्टी इथं आहेत. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन कन्सेप्ट, पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनसाठी वापरले जाणारे इनडोअर आणि आउटडोअर इक्विपमेंट, पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या केबल आणि प्रोटेक्शन कपलर. आता आपल्यापैकी जे शिफ्टमध्ये काम करतात, ऑपरेशनमध्ये काम करतात, त्यांना हे माहीत आहे की आपण शिफ्टमध्ये एकदा तुमच्या सबस्टेशनला कॅरियर प्रोटेक्शन सर्व्हिसमध्ये घेतलं असेल तर शिफ्टमध्ये एकदा PLCC पॅनलच्या समोर जाऊन प्रोटेक्शन कपलरच्या काउंटरच्या, ट्रान्समिट काउंटर असेल, रिसीव्ह काउंटर असेल, तर या ट्रान्समिट आणि रिसीव्ह काउंटरच्या रीडिंग आपण घेतो. तर या रीडिंग का घ्यायच्या, जसं विंडो इंडिकेशन महत्त्वाचं आहे, रिले इंडिकेशन महत्त्वाचं आहे, अगदी तसंच ट्रिपिंग झाल्यानंतर काउंटरच्या रीडिंग घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर ह्या काउंटरच्या रीडिंग का घ्यायच्या, चुकीच्या घेतल्या तर काय होतं, बरोबर घेतल्या तर काय होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत. मी माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन कन्सेप्ट या टॉपिकपासून आपण सुरुवात करूया. आता तुम्ही एक इमेज पाहत आहात आणि या इमेजमध्ये लहानपणी आपण जो खेळ खेळलेला आहे तो दाखवलेला आहे की दोन काड्या पेट्या आपण घ्यायचो किंवा दोन गोल डबे घ्यायचो किंवा यूज अँड थ्रोचे जे कप आहेत त्यासारखी वस्तू आपण घेऊन त्या दोन वस्तू दोऱ्यांनी एकमेकांना गुंडाळायचो, दोऱ्यांनी जोडायचो आणि याचं एक टेलिफोन तयार करायचो आणि इथं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बोलण्यासाठी आपण याचा वापर करायचो. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा खेळ खेळलेला असेल. याच्यामध्ये काय होतं की एक दोरा होता आणि दोऱ्याच्या दोन्ही टोकाला कप किंवा काडेपिटी असायची. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन समजून घेत असताना हे जर चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं तर लक्षात घ्या हा दोरा म्हणजे आपलं कम्युनिकेशनचं मीडियम आहे, कम्युनिकेशनचं माध्यम आहे. जसं या दोऱ्याच्या दोन्ही टोकाला काडेपेटी जोडलेली आहे, अगदी तसंच EHV लाईनच्या, पॉवर लाईनच्या, की जी पॉवर लाईन कम्युनिकेशनचं मीडियम म्हणून आपण वापर करणार आहोत त्याच्या दोन्हीही एंडला आपण पॅनल जोडणार आहोत.
नुसते पॅनल नाही तर पॅनलसोबत आणखी काही इक्विपमेंट आपण जोडणार आहोत. तर या इक्विपमेंटचे स्पेसिफिकेशन काय आहेत, हे इक्विपमेंट एकमेकांना कसे जोडलेले आहेत, त्याचं रेटिंग काय आहे, केबलचं वैशिष्ट्य काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या लेक्चरमधून तुम्हाला मिळणार आहेत. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन म्हणजे EHV लाईन हे कम्युनिकेशनसाठी माध्यम म्हणून वापरलेलं आहे आणि या लाईनच्या दोन्हीही टोकाला आपण पॅनल उभा केलेले आहे. जसं पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन आहे अगदी तसंच आता आपल्या सबस्टेशनमध्ये आपल्या कंपनीमध्ये ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनचं नेटवर्क आपण तयार करत आहोत. तुमच्या झोनमध्ये काही सबस्टेशनला ऑप्टिकल फायबरने आपल्याला जोडलेलं आहे, उर्वरित सबस्टेशनसुद्धा भविष्य काळामध्ये आपण फायबरच्या सहाय्यानं जोडणार आहोत. मग ऑप्टिकल फायबर ग्राउंड वायर हे जे कम्युनिकेशन आहे की ज्याच्यामध्ये अर्थ वायर ग्राउंड वायर आपण अशा पद्धतीनं तयार केली की त्या अर्थ वायरमध्ये ऑप्टिकल फायबर आहे. म्हणजे नवीन कम्युनिकेशनमध्ये सुद्धा एक माध्यम आहे आणि या माध्यमाला जोडलेले वेगवेगळे इक्विपमेंट आहेत. दोन कम्युनिकेशन सिस्टीमचा उल्लेख आता मी केला. MSETCL मधली जुनी कम्युनिकेशनची सिस्टीम पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये EHV लाईन कम्युनिकेशनचं मीडियम म्हणून वापरलेली आहे आणि PLCC पॅनल आणि इतर इक्विपमेंट हे इक्विपमेंट म्हणून वापरलेले आहे. जसं PLCC मध्ये मीडियम आणि इक्विपमेंट आहेत तसंच ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनमध्ये सुद्धा अर्थ वायर जी स्पेशली आपण डिझाईन केली ते कम्युनिकेशनचं माध्यम आहे. आणि या ऑप्टिकल फायबरच्या दोन्हीही एंडला आपण जे पॅनल जोडलेले आहेत त्या पॅनलला म्हणतात SDH. S म्हणजे सिंक्रोनस, D म्हणजे डिजिटल आणि H म्हणजे हायरार्की. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण PLCCचा अभ्यास करणार आहोत. अशाच प्रकारचं आणखी एक सेशन होईल की ज्यामध्ये आपण ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर आणि सिंक्रोनस डिजिटल हायरार्की OPGW आणि SDH याबद्दल माहिती करून घेणार आहोत. सहज त्या विषयाची सुद्धा प्रस्तावना मी आता तुमच्यासोबत केलेली आहे. पुढच्या स्लाईडवर मी जातोय. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की कुठलंही कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे काय, ते एक कम्युनिकेशनचं माध्यम आणि त्या कम्युनिकेशनच्या मीडियमला जोडलेले इक्विपमेंट. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन समजून घेत असताना आपल्याला PLCCचे इक्विपमेंट आणि केबलबद्दल माहिती घ्यायची आहे. ज्यावेळी मी पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनचा उच्चार करतो त्यावेळी तुमच्यापैकी काही जणांच्या डोळ्यासमोर EHV लाईन आले असेल, काही जणांना एकदम वेव्ह ट्रॅप किंवा कपलिंग कॅपॅसिटर आठवला असेल, काही जणांना लाईन मॅचिंग युनिट डोळ्यासमोर दिसला असेल, काही जणांना HF केबल आठवली असेल, काही जणांना पॅनल, पॅनलमधलं प्रोटेक्शन कपलर किंवा या पॅनलला जोडलेला ईपॅक्स, ईपॅक्स म्हणजे टेलिफोन एक्सचेंज आणि या टेलिफोन एक्सचेंजला जोडलेला टेलिफोन काही जणांना व्हिज्युअलाइज झाला असेल, तर काही जणांना आपल्या बॅटरी रूममधलं 48 व्होल्टचा बॅटरी सेट दिसला असेल, 48 व्होल्टचं बॅटरी चार्जर दिसला असेल किंवा 48 व्होल्टचा DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स हा दिसला असेल. म्हणजे थोडक्यात पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनचं संपूर्ण चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभा करायचं ठरवलं तर ते कसं दिसेल हे तुम्ही आता स्लाईडमध्ये पाहत आहात. दोन सबस्टेशनला जोडणारी एक HV लाईन मी दाखवलेली आहे. या लाईनचे 3 फेज कंडक्टर आहेत, आर फेज कंडक्टर, वाय फेज कंडक्टर आणि बी फेज कंडक्टर. तर यापैकी एका फेजला व्हेव ट्रॅप, कपलिंग कॅपॅसिटर, लाईन मॅचिंग युनिट, PLCC पॅनल, टेलिफोन एक्सचेंज आणि टेलिफोन आपण जोडलेले दाखवलेले आहेत. म्हणजे थोडक्यात पडघा आणि कळवा सबस्टेशनमध्ये मला स्पीच कम्युनिकेशन पाहिजे. तर माझ्याजवळ काय काय आहे, पडघ्याला माझ्याजवळ एक सबस्टेशनमध्ये टेलिफोन आहे आणि कळवा सबस्टेशनमध्ये एक टेलिफोन आहे. आता हे दोन टेलिफोन ज्यावेळी आपण जोडतो तर त्याच्यामध्ये कुठले कुठले इक्विपमेंट आणि कुठल्या कुठल्या केबल येतात, आता या इमेजमधून पिक्चरमधून तुमच्या डोळ्यासमोर त्या आलेल्या आहेत. पुढच्या स्लाईडवर मी येतोय. PLCCचा डायग्राम जर तुम्ही मला विचारला तर या पद्धतीनं तो दाखवता येईल. EHV लाईन जी पॉवर फ्रिक्वेन्सी कॅरी करते, पॉवर फ्रिक्वेन्सी म्हणजे 50 हर्ट्झचा सिग्नल, हीच EHV लाईन आपण कॅरियर सिग्नल करता, कम्युनिकेशनच्या सिग्नल करता, स्पीच सिग्नल, डाटा सिग्नल, प्रोटेक्शनच्या सिग्नल करता वापरणार आहोत. कम्युनिकेशनचे सिग्नल कुठं तयार होणार आहेत आणि कुठं जाणार आहेत हे आपण पुढे आता हळूहळू बघूया.
पॉवर लाईन कॅरियर टर्मिनलमध्ये तयार होणाऱ्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल लाईन मॅचिंग युनिट कपलिंग कॅपॅसिटरमधून लाईनवर येणार आहेत, दुसऱ्या सबस्टेशनला ते जाणार आहेत, त्या सबस्टेशनमध्ये कपलिंग कॅपॅसिटरमधून लाईन मॅचिंग युनिटमधून एच एफ केबलमधून हे सिग्नल पी एल सी सी पॅनलपर्यंत जाणार आहेत. म्हणजे पडघा आणि कळवा या दोन सबस्टेशनमध्ये मला कम्युनिकेशन पाहिजे, तर पडघ्याच्या टेलिफोनचे सिग्नल हे कळव्याच्या सबस्टेशनमधल्या टेलिफोनपर्यंत कसे जाणार आहेत हे तुमच्यासमोर या डायग्रामच्या सहाय्यानं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या स्लाईडवर मी येतोय. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन म्हणजे काय? पी एल सी सीमध्ये आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचा रिकॅप करूया. तुम्हा सर्वजणांनी कृपया आपल्या मोबाईलवर या व्हिडिओमध्ये लक्ष द्यायचं आहे. हा व्हिडिओ मी इथं सुरू करतोय. पडदा हा उघडलेला आहे. ई एच व्ही लाईन दोन सबस्टेशनला जोडलेली आपण पाहताय. ए आणि बी सबस्टेशन, बी सबस्टेशन डीला जोडलेलं आहे आणि ए सबस्टेशन सीला जोडलेलं आहे. आता मला ए सबस्टेशनमधला टेलिफोन बी सबस्टेशनमधल्या टेलिफोनबरोबर जोडायचा आहे, तर त्यासाठी मी ए सबस्टेशनमध्ये टेलिफोन केबलनं टेलिफोन एक्सचेंजला कनेक्शन केलं. या टेलिफोन एक्सचेंजला 48 व्होल्ट बॅटरी सेट मी जोडला, तिथून कनेक्शन मी या टेलिफोन एक्सचेंजला दिलेलं आहे. टेलिफोन एक्सचेंजपासून टेलिफोन केबल मी वापरलं आणि ते पॅनलला जोडलं, आणि हा जो पी एल सी सी पॅनल आहे त्यालासुद्धा मी 48 व्होल्ट डी सीचं कनेक्शन दिलेलं आहे. पॅनलचं जे आउटपुट आहे मला लाईनवर पाठवायचं आहे. माझी लाईन बसला कनेक्टेड आहे आणि म्हणून स्विच यार्डमध्ये लाईन बेमध्ये हे आउटपुट मी एच एफ केबलच्या सहाय्यानं आणलं. हे एच एफ केबल मी लाईन मॅचिंग युनिटला जोडलं की जे लाईन मॅचिंग युनिट कपलिंग कॅपॅसिटर ज्या स्ट्रक्चरवर उभा आहे त्या स्ट्रक्चरवर माउंट केलेलं आहे. हे लाईन मॅचिंग युनिट मला कपलिंग कॅपॅसिटरच्या बॉटमला जोडायचं आहे. या पद्धतीनं मी कनेक्शन केलं. कपलिंग कॅपॅसिटरचं वरचं टोक मी ई एच व्ही लाईनच्या बी फेस कंडक्टरला जोडलं, म्हणजे पॅनलमधलं सगळं आउटपुट पॅनलचे सिग्नल लाईनवर आले. आता लाईनवर आल्यानंतर पडघा सबस्टेशनमधले सिग्नल पडघ्याच्या स्विच यार्डमध्ये जाऊ नयेत, तर ते कळवा सबस्टेशनकडे जावे यासाठी या बी फेस कंडक्टरच्या दोन्हीही एंडला मी एक लाईन ट्रॅप जोडलेला आहे. लाईन ट्रॅप हा कॅरियर सिग्नलला स्विच यार्डमध्ये जाऊ देणार नाही. मग कॅरियर सिग्नल ए सबस्टेशनपासून पडघ्याहून कळवा सबस्टेशनपर्यंत आले, कळव्यामध्ये आल्यानंतर परत कपलिंग कॅपॅसिटरमधून लाईन मॅचिंग युनिटमधून एच एफ केबलमधून पॅनलमधून टेलिफोन एक्सचेंजमधून हे सगळे सिग्नल टेलिफोनपर्यंत जाणार आहे. म्हणजे माझं सबस्टेशन ए मधला टेलिफोन आणि सबस्टेशन बी मधला टेलिफोन यामध्ये कोणकोणते पी एल सी सीचे इक्विपमेंट कशा पद्धतीनं वापरलेले आहेत हे या छोट्याशा व्हिडिओमधून आपण पाहिलेलं आहे. पुढं मी जातोय. आता आपल्या सबस्टेशनला, तुमचं सबस्टेशन जुनं असेल नवं असेल, किती फेजला व्हेव ट्रॅप आणि कपलिंग कॅपॅसिटर जोडलेले आहेत कोणाला सांगता येईल? तुम्ही स्विच यार्डमध्ये गेल्यानंतर मेंटेनन्सचं काम करत असताना हे पाहिलेलं आहे. तुमच्या सबस्टेशनमध्ये एखाद्या लाईन बेमध्ये तुम्ही गेलात की ज्या लाईन बेमध्ये व्हेव ट्रॅप आणि कपलिंग कॅपॅसिटर आहे, तर त्या लाईन बेमध्ये किती फेजला व्हेव ट्रॅप जोडलेला आहे, कपलिंग कॅपॅसिटर जोडलेला आहे किंवा लाईन मॅचिंग युनिट हे जोडलेलं आहे, कोण सांगतं उत्तर? बघा, 29 जण आपण इथं सहभागी झालेलो आहोत. हा, अगदी बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आर आणि बी फेजला जोडलेला आहे. आणखी कुणाला काही सांगायचं आहे? तुमच्या सबस्टेशनला यापेक्षा वेगळं कनेक्शन आहे. वाशी झोन मध्ये सगळ्या सबस्टेशन मध्ये आर आणि बी फेजला कपलिंग आहे का? काही ठिकाणी आर आणि वाय फेज वापरलेत का? काही ठिकाणी फक्त एकाच फेजला वेवट्रॅप आणि सी सी जोडलेला आहे? तुमचं ऑब्झर्वेशन? हा ठीक आहे, 10 सेकंद मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी थांबलो होतो. जुन्या सबस्टेशनमध्ये, अगदी जी जुने सबस्टेशन आहेत 25-30 वर्षापूर्वीची, तर त्या ठिकाणी साधारणतः एका फेजला वेवट्रॅप आणि कपलिंग कॅपॅसिटर जोडलेला आपल्याला पाहायला मिळतो. नवीन सबस्टेशनमध्ये मात्र आर वाय किंवा आर आणि बी या दोन फेजला पी एल सी सी कपलिंग ही केलेली आहे.
आता आपण फेस टू अर्थ कपलिंग म्हणजे काय हे बघूया. फेस टू अर्थ कपलिंग याचा अर्थ तीन पैकी एक फेज मी कम्युनिकेशन करता वापरायचं ठरवलेलं आहे. आता इथं स्लाईडमध्ये आर वाय बी पैकी कोणत्या फेजला मला कम्युनिकेशनला वापरायचं आहे तर मी असं ठरवलं की वाय फेजमधून माझ्या कम्युनिकेशनचे सिग्नल पाठवायचे. आता सबस्टेशन ए आणि बीला जोडणाऱ्या या EHV लाईनचे तीन फेज कंडक्टर आहेत, याच्यामधून पॉवर फ्रिक्वेन्सी किती फेजमधून जाईल हो? पॉवर फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झचा सिग्नल, इलेक्ट्रिकल सिग्नल तीन फेजमधून जाईल, दोन फेजमधून जाईल का एका फेजमधून जाईल? ज्ञानेश्वरजी, गोविंदजी, जगदीशजी, कोण उत्तर देत आहे? एका फेजमधून. आपली सिस्टीम सिंगल फेज आहे का थ्री फेज आहे? थ्री फेज. हा, म्हणजे तिन्ही फेज मधून जायला पाहिजे, बरोबर. 50 हर्ट्झचा सिग्नल हा तिन्ही फेज मधून गेला पाहिजे कारण आपली सिस्टीम थ्री फेज आहे. पण कम्युनिकेशनचा सिग्नल मात्र तीन फेज मधून जाण्याची गरज नाही, एक फेज जरी आपण कम्युनिकेशन करता वापरला तरी देखील चालणार आहे. आता पॉवर फ्रिक्वेन्सी आणि कम्युनिकेशनची फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये काय फरक आहे? पहिला फरक आहे पॉवर फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे आणि कम्युनिकेशनच्या फ्रिक्वेन्सी करता सिंगल फ्रिक्वेन्सी नाही तर एक फ्रिक्वेन्सीचा बँड आहे, म्हणजे कमीत कमी 50 किलो हर्ट्झ. बघा, पॉवर फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे आणि कम्युनिकेशनची 50,000 हर्ट्झ आहे. मी त्याला म्हणतो 50 किलो हर्ट्झ, म्हणजे कम्युनिकेशनची कमीत कमी फ्रिक्वेन्सी 50 किलो हर्ट्झ आहे आणि जास्तीत जास्त 500 किलो हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी आहे. पॉवर फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ, कम्युनिकेशन करता बँड वापरला 50 किलो ते 500 किलो हर्ट्झ. आता हे सिग्नल एका फेजमधून पाठवले तरी चालणार आहे. पॉवर फ्रिक्वेन्सी ए कडून बी कडे जाईल किंवा बी कडून ए कडे जाईल, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की आपले सबस्टेशन हे एका ग्रीडमध्ये आपण जोडलेले आहेत आणि आपलं MSATCLचं ग्रीड आपण तयार केलेलं आहे आणि म्हणून पॉवर फ्रिक्वेन्सी कुठल्या तरी एका डायरेक्शननी जाईल, एका डायरेक्शननी ती फ्लो होईल. पण कम्युनिकेशनचा सिग्नल मात्र दोन्हीही डायरेक्शनमधून जाणार आहे, तो सबस्टेशन एमधून बीकडे जाणार आहे आणि बीमधून एकडे जाणार. म्हणजे पॉवर फ्रिक्वेन्सी आणि कम्युनिकेशनची फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये काय फरक आहे? तर दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या, पॉवर फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे आणि PLCCची फ्रिक्वेन्सी म्हणजे एक बँड आहे 50 किलो हर्ट्झ ते 500 किलो हर्ट्झ. दुसरा फरक आहे पॉवर फ्रिक्वेन्सी तिन्ही फेजमधून जाणार आहे, कम्युनिकेशनचे सिग्नल मात्र तीन फेजपैकी जे कोणते फेज कम्युनिकेशन करता आपण वापरणार आहे, कधी एक असेल, दोन फेज असले तर कधी RY असतील किंवा RB असतील, तर या पद्धतीनं कम्युनिकेशनचा सिग्नल टू वे कम्युनिकेट होणार आहे. तो एकडून बीकडेही जाणार आहे आणि बीकडून एकडेही तो येणार आहे. तर हा याच्यामधला फरक आहे. आता इथं एका फेजला मी कम्युनिकेशनचे सिग्नल जोडले. स्लाईडमध्ये तुम्ही पाहत आहात एक कबूतर दिसतंय आणि त्या कबूतराजवळ एक पाकिट आहे. हे कबूतर म्हणजे PLCC पॅनलची फ्रिक्वेन्सी आहे. PLCC पॅनलची फ्रिक्वेन्सी कोणाला सांगता येईल? तुमच्या सबस्टेशनमध्ये जो पॅनल आहे त्याची फ्रिक्वेन्सी कधी तुम्ही बघितली आहे? काउंटरच्या रीडिंग घेत असताना याच्या नेमप्लेटकडे जर तुमचं लक्ष गेलं असेल तर पॅनलची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते. पॅनलची एक ट्रान्समिट फ्रिक्वेन्सी असते, पॅनलची रिसीव्ह फ्रिक्वेन्सी असते. तुमच्या सबस्टेशनमधला पॅनल हा फ्रिक्वेन्सीनं आपण ओळखू शकतो, त्याची फ्रिक्वेन्सी 50 किलो हर्ट्झ ते 500 किलो हर्ट्झ या बँडमधली एक ट्रान्समिट आणि एक रिसीव्ह फ्रिक्वेन्सी असू शकते. कोणाला फ्रिक्वेन्सी सांगता येईल? तुमच्या सबस्टेशनमध्ये जे पॅनल आहे त्या पॅनलची फ्रिक्वेन्सी कोणाला आठवते? पांडुरंगजी, प्रदीपजी, प्रकाशजी, प्रशांतजी, सगळे तुम्ही कनेक्टेड आहात का? फोन चालू करून तुम्ही तुमचं काम करताय? हा, कनेक्टेड आहात ना? हा, ठीक आहे, कारण तुम्ही उत्तर देत चला म्हणजे मला लक्षात येईल आणि आपल्याला इंटरॅक्टिव्ह पद्धतीने. अच्छा, हा, काही हरकत नाही, आता तुमचं लक्ष जाईल. हे सेशन झाल्यानंतर तुम्ही निश्चित बघा पॅनलची फ्रिक्वेन्सी उदाहरणार्थ 488/480 kHz या स्वरूपामध्ये नेमप्लेटमध्ये तुम्हाला दिसेल. काही पॅनलची 96/92, काही पॅनलची 80/84,
तर या पद्धतीनं 230/140 फ्रिक्वेन्सी 50 ते 500 या बँडमधली कुठलीही असू शकते. आता पाडगाव सबस्टेशनमध्ये पॅनल मी उभा केला त्याची फ्रिक्वेन्सी आहे 488 ट्रान्समिट आणि 480 रिसीव. हा पाडग्याचा पॅनल मी लाईनला जोडला आणि याच लाईनला कळवा सबस्टेशनमध्ये सुद्धा मी एक पॅनल उभा करणार आहे. तर या पॅनलची फ्रिक्वेन्सी कोणाला सांगता येईल किती असेल? पाडग्याची फ्रिक्वेन्सी आहे 488/480. हा सेम असेल, फक्त त्याच्यामध्ये ऑर्डर रिव्हर्स असेल. आता लक्षात घ्या की मी म्हणजे पाडगाव सबस्टेशन मधला PLCC पॅनल आहे आणि तुम्ही म्हणजे कळवा सबस्टेशन मधले पॅनल आहात. पॅनल म्हणजे काय? ट्रान्समिटर आणि रिसिव्हर. बघा, मी पॅनल आहे, माझा ट्रान्समिटर म्हणजे काय? माझं तोंड आहे की तोंडाच्या सहाय्याने मी ट्रान्समिट करतोय, आणि कान म्हणजे रिसीव. आता मी ज्यावेळी ट्रान्समिट करतोय त्यावेळी तुम्ही काय करताय? रिसीव करताय. म्हणजे माझी ट्रान्समिट फ्रिक्वेन्सी तुमची रिसीव झाली. ज्यावेळी तुम्ही तुमचे प्रश्न विचारणार आहात त्यावेळी तुम्ही ट्रान्समिट करणार आहात आणि मी कानानं रिसीव करणार आहे. म्हणजे तुमची ट्रान्समिट ही माझी रिसीव झाली. आणि म्हणून पडघ्याची फ्रिक्वेन्सी 488/480 आहे, तर कळवा सबस्टेशनमध्ये पॅनलची फ्रिक्वेन्सी याच्या एक्झॅक्ट रिव्हर्स असणार आहे. म्हणजे 480 ट्रान्समिट आणि 488 रिसीव्ह असणार. इथं मी एक उदाहरण सांगितलं, मी आणि तुम्ही आपलं कम्युनिकेशन कसं होतं की मी बोलतोय एका फ्रिक्वेन्सीवर बोलतोय, तुम्ही ती रिसीव करताय. तुम्ही बोलणार आहे त्यावेळी तुम्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीवर ट्रान्समिट करणार आहे आणि मी रिसीव करणार आहे. तर या पद्धतीनं फ्रिक्वेन्सी सारख्या आहेत परंतु त्यांची ऑर्डर ही रिव्हर्स आहे. एकाची ट्रान्समिट दुसऱ्याची रिसीव्ह आहे आणि दुसऱ्याची ट्रान्समिट पहिल्याची रिसीव्ह आहे. तर या पद्धतीनं ही पॅनलची फ्रिक्वेन्सी आहे. आता ही पॅनलची फ्रिक्वेन्सी म्हणजे कबूतर. पूर्वी प्राचीन काळी कबूतराचा वापर मेसेज पाठवण्याकरता होत होता. म्हणजे मैने प्यार किया सारखे सिनेमा जर तुम्ही बघितलेले असतील तर तुम्हाला आठवलं असेल की तिथे कबूतराचा वापर करून सलमान खाननं भाग्यश्रीला निरोप पाठवलेला होता. आता आपल्या सबस्टेशनमध्ये आपल्याला LDला काही मेसेज द्यायचा आहे, 400 KV सबस्टेशनमध्ये काही सिग्नल ट्रान्समिट करायचे, तर तिथं आपल्याला कॅरियर फ्रिक्वेन्सीचा वापर करावा लागणार. पॅनलची फ्रिक्वेन्सी वापरावी लागणार आहे. आणि आपल्याला जो मेसेज पाठवायचा आहे तो मेसेज म्हणजे काय आहे हो? तो मेसेज म्हणजे स्पीच आहे, तो मेसेज म्हणजे डाटा आहे, आणि तो मेसेज म्हणजे प्रोटेक्शनचा सिग्नल आहे. मग या स्लाईडमध्ये जे कबूतर तुम्ही पाहत आहात ती पॅनलची फ्रिक्वेन्सी आहे, आणि या कबूतराच्या जवळ असलेलं पाकिट म्हणजे आपलं स्पीच, डाटा आणि प्रोटेक्शन आहे. म्हणजे या पॅनलमध्ये हाय फ्रिक्वेन्सी तयार होणार आहे, ठीक आहे, पण ह्या पॅनलला जोपर्यंत तुम्ही टेलिफोन जोडणार नाहीत, या पॅनलला जोपर्यंत तुम्ही प्रोटेक्शन कपलर जोडणार नाहीत, या पॅनलला तुम्ही डाटा मॉडेम जोडणार नाहीत, तोपर्यंत स्पीच, प्रोटेक्शन आणि डाटा हे ऑडिओ फ्रिक्वेन्सीचे सिग्नल पॅनलमध्ये येणार नाहीत. म्हणजे बघा, पॅनलला इनपुट आहे ऑडिओ फ्रिक्वेन्सी आणि पॅनलमध्ये तयार होणारी फ्रिक्वेन्सी आहे 50 kHz ते 500 kHz. मग पॅनलला जे इनपुट आपल्याला द्यायचं आहे त्या इनपुट ऑडिओ फ्रिक्वेन्सीचा बँड किती? जसा PLCचा बँड 50 kHz ते 500 kHz आहे, तसं ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे 0 ते 4 kHz. ऑडिओ फ्रिक्वेन्सी 0 ते 4 kHz, पॅनलची फ्रिक्वेन्सी 50 ते 500 kHz. आता 0 ते 4 kHz हा आपला मेसेज आहे. या मेसेजमध्ये कोणकोण आहे? स्पीच आहे, डाटा आहे आणि प्रोटेक्शन आहे. म्हणजे 0 ते 4 मला पुन्हा सब डिव्हाइड करावं लागेल. 0 ते 2 टेलिफोन स्पीच करता, 2 ते 4 डाटा करता, आणि ज्यावेळी प्रोटेक्शन ऑपरेट होणार आहे त्यावेळी लाईनवरून स्पीचही जाणार नाही, त्यावेळी लाईनवरून डाटाही जाणार नाही, त्यावेळी लाईनवरून जाणार आहे प्रोटेक्शनचा सिग्नल. आणि प्रोटेक्शनचा सिग्नल म्हणजे सिंगल फ्रिक्वेन्सी 872 Hz, 1090 Hz किंवा फ्रिक्वेन्सीचा कोड. थोडक्यात आपण दोन गोष्टी आतापर्यंत बघितल्या. कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे? हा ओके ओके, थँक्यू. ओके, तर पॅनलला जे इनपुट आहे, पॅनलला इनपुट टेलिफोन सिग्नल येणार आहे, पॅनलला इनपुट डाटा जो येणार आहे तो रिमोट टर्मिनल युनिट, आणि हे रिमोट टर्मिनल युनिट आपण जोडणार आहेत PLCC पॅनलमधल्या डाटा मॉडेम नावाच्या कार्डला. स्पीच 0 ते 2 kHz,
डाटा जो आर टी यू आणि मॉडेम मधून येणार आहे त्याचा त्याची फ्रिक्वेन्सी आहे 2 ते 4 किलोहर्ट्झ. आणि प्रोटेक्शनचा सिग्नल कधी तयार होणार आहे, तर ज्यावेळी तुम्ही तुमच्या सबस्टेशनमधला डिस्टन्स रिले पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनच्या पॅनलमधल्या प्रोटेक्शन कपलरला जोडणार आहे. या डिस्टन्स रिलेनी लाईनवर फॉल्ट बघितला की या प्रोटेक्शन कपलरमध्ये फ्रिक्वेन्सी तयार होणार आहे, आणि ही ऑडिओ फ्रिक्वेन्सी की जी सिंगल फ्रिक्वेन्सी असेल किंवा फ्रिक्वेन्सीचा कोड असेल ती पॅनलमधल्या कॅरियर फ्रिक्वेन्सी बरोबर मॉड्युलेट होणार आहे. आता मॉड्युलेशन म्हणजे काय, डिमॉड्युलेशन म्हणजे काय, पॅनलमध्ये नेमकं काय होतं हे आपण बघूया. आत्तापर्यंत ज्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही लगेच मला विचारू शकता, त्यासाठी एक 10 सेकंद मी इथं थांबत आहे. तुमचे प्रश्न नाहीत असं गृहीत धरून मी पुढे जातोय. पॉवर सिस्टीममध्ये सिंगल फेस टू अर्थ फॉल्ट जास्त आहे का फेस टू फेस फॉल्ट जास्त आहे? बघा एक जनरल प्रश्न, फेस टू अर्थ फॉल्ट जास्त आहेत म्हणजे एक फेज मी पीएलसीसी करता वापरला आणि तो फेज कंडक्टर तुटून खाली पडला, कम्युनिकेशन चालू राहील का? कम्युनिकेशन चालू राहील का? आर फेज मी वापरला आणि आर फेज कंडक्टर तुटून खाली पडला, कम्युनिकेशन बंद होईल. म्हणून मी काय केलं, आर आणि वाय दोन फेजला मी पीएलसीसीचं आउटपुट जोडलं. दोन फेजला पीएलसीसीचं आउटपुट जोडल्यामुळं काय झालं, आर फेज कंडक्टर तुटून जरी खाली पडला तरी माझ्या कम्युनिकेशन सिग्नलची अर्धी पॉवर वाय फेज मधून जाणार आहे आणि कम्युनिकेशन माझं बंद पडणार नाही. म्हणजे फेस टू अर्थ आणि फेस टू फेस पीएलसीसी कपलिंग मध्ये काय फरक आहे तुमच्या लक्षात आला? फेस टू अर्थ मध्ये इक्विपमेंट कमी लागत आहे, कॉस्ट कमी आहे, परंतु फेस टू फेस मध्ये कॉस्ट थोडी वाढली पण कम्युनिकेशनची अवेलेबिलिटी सुद्धा वाढलेली आहे. आणि म्हणून बहुसंख्य सबस्टेशनमध्ये आपण एक फेज न वापरता कमीत कमी दोन फेज वापरलेले. तुम्ही तीन फेजसुद्धा वापरू शकता पण तीन फेज वापरल्यानंतर तुमची कॉस्ट वाढणार आहे आणि म्हणून कुठेतरी कॉस्ट आणि अवेलेबिलिटी यामध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. म्हणून आपण एक फेज न वापरता किंवा तीन फेजही आपण वापरले नाहीत, आपण कुठलेही दोन फेज वापरायचं ठरवलं, आर वाय किंवा आर बी, या दोन फेजला तुमच्या सबस्टेशनमध्ये पीएलसीसी इक्विपमेंट हे जोडलेले तुम्हाला बघायला मिळणार आहेत. फेस टू अर्थ कपलिंग वापरलं तर कम्युनिकेशन बंद पडू शकतं, फेस टू फेजमध्ये कम्युनिकेशन 24/7 अवेलेबल राहू शकतं. या केसमध्ये समजा टॉवर कोलॅप्स झाला, या लाईनचा एखादा टॉवर पडला, कम्युनिकेशन चालू राहील का बंद होईल? टॉवर पडल्यानंतर तिन्ही फेज झाले ना, टॉवर पडला म्हणजे काय झालं, थ्री फेज फॉल्ट झाला. कम्युनिकेशन चालू राहण्याकरता ज्या दोन फेजला किंवा ज्या फेजला आपण कम्युनिकेशनचे इक्विपमेंट जोडलेले तो फेज हेल्दी पाहिजे. टॉवर कोलॅप्स झाला याचा अर्थ थ्री फेज फॉल्ट झालेला आहे, तर त्या कंडिशन मध्ये आपलं कम्युनिकेशन बंद पडणार आहे. एक फेज वापरला तर कॉस्ट कमी लागेल, तीन फेजला तुम्ही सीसी वेव्हट्रॅप जोडले कॉस्ट वाढेल, म्हणून आपण कॉम्प्रोमाइज केलं आणि दोन फेज वापरले. या दोन फेज पैकी कुठलाही एक फेज हेल्दी असेल तर कम्युनिकेशन हे चालू राहणार आहे. फेस टू अर्थ आणि फेस टू फेज मध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय ॲडव्हान्टेज आहे, या गोष्टी आपण चेक केल्या. पीएलसीसी कन्सेप्ट हा आता आपण समजून घेतलेला आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या टॉपिककडे जात आहोत ज्याचं नाव आहे पीएलसीसी इनडोअर इक्विपमेंट, पीएलसीसी आउटडोअर इक्विपमेंट आणि वेगवेगळ्या केबल्स, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. आपण सुरुवात करूया पीएलसीसी पॅनलपासून. या पीएलसीसी पॅनलमध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पॅनल किंवा कॅबिनेट हे बघितलेलं आहे, ज्याने बघितलं नाही ते या इमेजमध्ये पाहू शकतात. एबीबी कंपनीचे आपल्या कंपनीमध्ये बहुसंख्य पॅनल आहेत, 90% पॅनल आपल्याकडे एबीबीचे असल्यामुळं आजच्या सेशनमध्ये मी एबीबी पॅनल आणि एबीबीचा कपलर याच्याबद्दल माहिती करून देणार आहे.
हा जो कन्सेप्ट आहे, कुठल्याही कंपनीचा जरी पॅनल असेल, प्रोटेक्शन कपलर असेल, तर त्याला तो लागू पडणार आहे. त्यामुळे कुठलंही एक मॅन्युफॅक्चररचा पॅनल किंवा कपलर तुम्ही समजून घेतला की त्या लॉजिकनी कोणत्याही कंपनीच्या पॅनल किंवा प्रोटेक्शन कपलरची माहिती आपण करून घेऊ शकतो. आता या पॅनलमध्ये काय होतं, तर पॅनलमध्ये ऑडिओ फ्रिक्वेन्सीचं आणि हाय फ्रिक्वेन्सीचं मिक्सिंग होतं. ऑडिओ फ्रिक्वेन्सी कुठून येते, ट्रान्समिट साईडनं आपण विचार करू. ऑडिओ फ्रिक्वेन्सी येते टेलिफोनमधून, ऑडिओ फ्रिक्वेन्सी येते रिले प्रोटेक्शन कपलरला जोडल्यावर प्रोटेक्शन कपलरमधून, आणि ही ऑडिओ फ्रिक्वेन्सी डाटाच्या बाबतीत रिमोट टर्मिनल युनिट जेव्हा आपण डाटा मॉडेमला जोडतो त्यावेळी या मॉडेममधून पॅनलला येते. टेलिफोन हा कंट्रोल रूममध्ये तुमच्या टेबलवर आहे, प्रोटेक्शन कपलर हे PLCC पॅनलमध्ये आहे, डाटा मॉडेम PLCC पॅनलमध्ये आहे, डिस्टन्स रिले हा रिले रूममध्ये आहे, आणि रिमोट टर्मिनल युनिट हे तुमच्या सबस्टेशनमध्ये काही ठिकाणी कंट्रोल रूम, रिले रूम किंवा PLCC रूममध्ये सुद्धा असू शकतं. तुमच्या सबस्टेशनमध्ये कुठं जागा अवेलेबल आहे तिथं हे रिमोट टर्मिनल युनिट हे युनिट पॅनलमध्ये असणार आहे. तर या पद्धतीनं स्पीच टेलिफोनमधून येणार आहे, प्रोटेक्शनचा सिग्नल रिले जोडल्यानंतर कपलरमधून येणार आहे, आणि डाटाचा सिग्नल तुमच्या सबस्टेशनमध्ये स्काडा सुपरविजरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन PLCCच्या थ्रू असेल. काही सबस्टेशनमध्ये आणखीही आपण PLCCचा वापर स्काडा करता करतो, काही नवीन सबस्टेशनमध्ये आपण ADSS केबल वापरत आहोत. ADSS केबल म्हणजे ऑल डायइलेक्ट्रिक सेल्फ सपोर्टिंग केबल. ADSS केबल म्हणजे ऑप्टिकल फायबर केबल असं आपण थोडक्यात समजूया. स्काडा हा PLCC थ्रू कनेक्टेड असू शकतो किंवा ADSS केबलमधून स्काडा हा जोडलेला असू शकतो. ज्या केसमध्ये पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनचा वापर केलेला आहे तिथं त्या सबस्टेशनमध्ये RTU असणार आहे, आणि रिमोट टर्मिनल युनिटच्या साह्यानं आपण त्या सबस्टेशनमधला डाटा, मग तो MW असेल, MVAR असेल, व्होल्टेज असेल, फ्रिक्वेन्सी असेल, आयसोलेटरचं स्टेटस असेल, ब्रेकरचं स्टेटस असेल, हा जो ॲनालॉग आणि डिजिटल डाटा आहे हा डाटा RTU कलेक्ट करणार आहे, आणि RTU नं कलेक्ट केलेला डाटा डाटा मॉडेममध्ये या डाटाचं फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्शन होणार आहे, आणि ही जी ऑडिओ फ्रिक्वेन्सी ही पॅनलमध्ये येणार आहे. म्हणजे ही पॅनलमध्ये ज्याच्यावर मी माऊस फिरवत आहे तो ऑडिओ फ्रिक्वेन्सीचा सिग्नल, 4 kHz सिग्नल पॅनलमध्ये आला की पॅनलमध्ये ही हाय फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे पॅनलमध्ये ऑडिओ फ्रिक्वेन्सी आली, पॅनलमध्ये हाय फ्रिक्वेन्सी आहे, या दोन फ्रिक्वेन्सीचं मिक्सिंग होतं, आणि टेक्निकल भाषेत त्याला म्हणतात मॉड्युलेशन. मॉड्युलेशन झालेला सिग्नल पॅनलचं आउटपुट इथं मी पॅनलच्या वर दाखवलेलं आहे, ज्याच्यावरून मी माऊस फिरवत आहे. म्हणजे मॉड्युलेशन म्हणजे काय, तुमच्या लक्षात आलं, दोन सिग्नलचं मिक्सिंग, HF आणि AF, हाय फ्रिक्वेन्सी आणि ऑडिओ फ्रिक्वेन्सी याचं मिक्सिंग. या स्लाईडमध्ये 488 kHz या ट्रान्समिट फ्रिक्वेन्सीच्या सोबत होणार आहे. हे झालं ट्रान्समिट साईडनी, म्हणजे पॅनलमध्ये सिग्नल ट्रान्समिट होताना मॉड्युलेशन होतं. स्पीच डाटा आणि प्रोटेक्शनचं या पद्धतीनं मॉड्युलेशन हे होणार आहे. आता रिसीव होताना लाईनवरून सिग्नल रिसीव झाले तर काय होतं आपण बघूया. त्या अगोदर हा जो मॉड्युलेशनचा कन्सेप्ट आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ इथं मी ऑन करतोय. मॉड्युलेशन म्हणजे काय हा कन्सेप्ट तुमच्या इथं लक्षात येईल. पॅनल म्हणजे कॅरियर फ्रिक्वेन्सी आहे, आणि या पॅनलला जे इनपुट आहे ती ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक सबस्टेशनला एक पॅनल आहे, त्या पॅनलची एक ट्रान्समिट आणि रिसीव फ्रिक्वेन्सी आहे. ही कॅरियर आहे, आणि ही कॅरियर फ्रिक्वेन्सी कॅरी करणार आहे ऑडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल. तर या पॅनलला टेलिफोन आपण जोडलेला आहे, टेलिफोनमधून स्पीच येणार आहे की ज्याची फ्रिक्वेन्सी 0 to 2 kHz आहे. या पॅनलला आपण प्रोटेक्शन कपलर जोडलेला आहे, कपलरला डिस्टन्स रिले कनेक्ट केलेला आहे, आणि कपलरमध्ये रिलेनी फॉल्ट बघितला की फ्रिक्वेन्सी तयार होणार आहे ऑडिओ फ्रिक्वेन्सी. त्याचप्रमाणे रिमोट टर्मिनल युनिट आणि डाटा मॉडेम यामधून डाटाची फ्रिक्वेन्सी 2 to 4 kHz पॅनलमध्ये येणार आहे. हे झालं ट्रान्समिट होत असताना मॉड्युलेशन. आता रिसीव होत असताना काय होतं हे आपण बघूया. रिसीवमध्ये एक्झॅक्टली रिव्हर्स होतं. मॉड्युलेशन करताना आपण दोन सिग्नल मिक्स केले,
डीमॉड्युलेशन करताना आपण दोन सिग्नल सेपरेट करणार आहे. डीमॉड्युलेशन मध्ये पहिल्यांदा आपण ही इमेज बघू. या इमेज मध्ये तुमच्या लक्षात येईल रिसीव फ्रिक्वेन्सी 480 आहे. तर 480 किलोहर्ट्झ या फ्रिक्वेन्सी सोबत ऑडिओ फ्रिक्वेन्सी माझ्या पॅनलमध्ये आली. मी तिला सेपरेट केलं. सेपरेट करण्याच्या प्रोसेसला म्हणतात डीमॉड्युलेशन. आणि हा सेपरेट केलेला ऑडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल 0 ते 2 किलोहर्ट्झ असेल तर मी टेलिफोनकडे पाठवील. 2 ते 4 किलोहर्ट्झ असेल तर डाटाकडे पाठवील. हा डाटाचा सिग्नल तुमच्या HMI PC वर आल्यानंतर तुम्हाला तो डाटा त्या HMI PC च्या स्क्रीनवर दिसतो. जर PLCC स्काडाकरता वापरलेले असेल तर या पद्धतीनं डाटा ट्रान्समिट होतो आणि डाटा रिसीव होतो. प्रोटेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रोटेक्शनचा सिंगल फ्रिक्वेन्सीचा सिग्नल ज्यावेळी कपलरमध्ये रिसीव होतो त्यावेळी कपलरकडून कॅरियर रिसीव रिले जो रिले पॅनलमध्ये आहे आणि रिले पॅनल रिले रूममध्ये आहे तिथपर्यंत व्होल्टेज एक्सटेंड करतो आणि हा रिले ऑपरेट होतो. तर या पद्धतीनं डीमॉड्युलेशन होतं. आता हे डीमॉड्युलेशन परत एकदा व्हिडिओच्या सहाय्यानं आपण रिपीट करूया. ज्यांना समजलं नसेल त्यांनी कृपया या स्लाईडवर कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे डीमॉड्युलेशनसुद्धा तुमच्या लक्षात येईल. सिग्नल मला रिसीव झाला 480 किलोहर्ट्झवर मॉड्युलेटेड सिग्नल. HF आणि AF मी सेपरेट करणार आहे म्हणजे डीमॉड्युलेशन करणार आहे. आणि ह्या AF मधला टेलिफोनचा सिग्नल टेलिफोनकडे, प्रोटेक्शनचा सिग्नल प्रोटेक्शन कपलरकडे आणि तिथून व्होल्टेज एक्सटेंड होणार आहे रिलेला. डाटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर डाटाचा सिग्नल डाटा मॉडेममध्ये जाणार आहे आणि तिथून HMI PC वर दिसणार आहे. पॅनलला जे इनपुट आहे ते इनपुट इथं मी वर दाखवलेलं आहे. हा जो निळ्या रंगाचा सिग्नल तुम्ही बघत आहात ही ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे. ऑडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे 0 ते 4 किलोहर्ट. त्याच्याखाली रेड कलरमध्ये ही पॅनलची फ्रिक्वेन्सी दाखवलेली आहे. ही हाय फ्रिक्वेन्सी आहे. हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल ऑडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नलला कॅरी करतो. हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल पडघ्यापासून कळव्यापर्यंत स्पीच डाटा प्रोटेक्शन कॅरी करतो आणि म्हणून त्याला म्हणतात कॅरियर. आणि त्याच्याखाली हा जो ग्रीन कलरमध्ये तुम्ही सिग्नल बघत आहात तो सिग्नल आहे अँप्लिट्यूड मॉड्युलेशनचा सिग्नल. हे थोडक्यात पॅनलचं आउटपुट किंवा लाईनवरून पॅनलकडे आलेलं इनपुट. तर हा जो सिग्नल आहे हा आहे HF आणि AF चं मिक्सिंग. या पद्धतीनं पॅनलमध्ये नेमकं काय होतं याची माहिती या व्हिडिओमधून आपण करून घेतलेली आहे. मॉड्युलेशन आणि डीमॉड्युलेशन ज्यांना समजलेलं आहे. वरून जर खाली आपण आलो ऑडिओ फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सीचं मिक्सिंग होऊन हा रिझल्टंट सिग्नल तयार झाला. आता मी खालून वर जातो. खालून वर जाणं म्हणजे डीमॉड्युलेशन. हा निळ्या रंग हा हिरव्या रंगाचा सिग्नल मला मिळालेला आहे. याच्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी आहे, याच्यामध्ये ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे कॅरियर आहे आणि ऑडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे हा निळ्या रंगाचा सिग्नल आहे. तर हे सेपरेट करणं म्हणजे डीमॉड्युलेशन आणि मिक्स करणं म्हणजे मॉड्युलेशन. मला वाटतं बऱ्याच वेळा हा कन्सेप्ट मी रिपीट केलेला आहे. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की या PLCC पॅनलमध्ये नेमकं काय होतं आणि ते तसं का होतं. पुढच्या कन्सेप्टकडे आपण येऊ. या पॅनलकरता मी 48 व्होल्ट DC वापरलेला आहे. आपल्या सबस्टेशनमध्ये 2 बॅटरी सेट तुम्ही बघितलेले. समजा तुम्ही 132 KV सबस्टेशनला काम करत आहात तर 132 KV सबस्टेशनला कोणते 2 बॅटरी सेट आहेत तुमच्या सबस्टेशनमध्ये? कोण सांगतं उत्तर? सुरेखाजी, सुनीताजी, तुमच्या सबस्टेशनला 132 KV हा बरोबर आहे. 220 व्होल्ट DC हा 220 आणि 400 KV आपण वापरतो. हा कोणत्या डिव्हाइसला आपण कनेक्ट केलेला आहे? कशासाठी वापरतो 220 व्होल्ट? अगदी बरोबर, रिले पॅनलला प्रोटेक्शन करता हा प्रोटेक्शन DC मी वापरतो. जेव्हा मी प्रोटेक्शन DC हा शब्द वापरतो त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर 220 आणि 110 व्होल्ट DC हा आला पाहिजे. ज्यावेळी मी कम्युनिकेशन हा शब्द वापरतो, मग ट्युलिप कम्युनिकेशन असेल, ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन असेल किंवा पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन असेल, पॅनलला आपण जे इनपुट देणार आहे ते आहे 48 व्होल्ट DC. आता माझा प्रश्न असा आहे की हे जे 48 व्होल्ट DC आहे हे प्लस आहे का मायनस आहे?
प्लस 48 व्होल्ट का मायनस 48 व्होल्ट? बघा या स्लाइड मध्ये उत्तर आहे. जे केबल पॅनलला तुम्ही जोडता त्या केबलमध्ये एक काळ्या रंगाचं वायर आहे, एक लाल रंगाचं वायर आहे. टेक्निकल भाषेत आपण म्हणू काळा रंग म्हणजे निगेटिव्ह आहे आणि लाल रंग म्हणजे पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये एक वायर आपण अर्थ केलेलं आहे. कोणतं वायर अर्थ केलेलं आहे कम्युनिकेशनमध्ये? स्लाइडमध्ये उत्तर आहे. हा कोणतं केलेलं आहे? बरोबर, पॉझिटिव्ह अर्थ केलेला आहे. आता हा पॉझिटिव्ह अर्थ कुठं केलाय तर मी इथे टीबी दाखवलेली आहे. ही टीबी आहे पीएलसीसी पॅनलमध्ये. लक्षात घ्या, कम्युनिकेशनमध्ये पॉझिटिव्ह अर्थ आहे. कम्युनिकेशनमध्ये पॉझिटिव्ह अर्थ केल्यामुळं कॉपरचं करोजन कमी होतं. जे कॉपर आपण इक्विपमेंटमध्ये केबलमध्ये वापरणार आहोत त्या कॉपरचं करोजन टाळण्याकरता, कमी करण्याकरता कम्युनिकेशनमध्ये पॉझिटिव्ह अर्थ आहे. म्हणजे मायनस 48 व्होल्ट डीसी हा पॅनलला आपण सप्लाय देणार आहे. मग पॉझिटिव्ह अर्थ कुठं करायचा? बॅटरी साईडला, चार्जरला का डीसी डीबीला? तर या ठिकाणी तो पॉझिटिव्ह अर्थ करायचा नाही आहे. ज्यावेळी तुम्ही डीसीचं केबल पॅनलमध्ये या टीबीला जोडता, आता हे वरून आलेलं वायर तुम्ही बघू शकता, एक ब्लॅक आहे आणि दुसरं रेड आहे. ब्लॅक वायरच्या समोर ही लिंक आहे, या दोन पॉईंटमध्ये त्याच्या समोर ही इंटरनल वायरिंग आहे. तसंच पॉझिटिव्हच्या समोर ही लिंक आहे की जे चार तुम्हाला टर्मिनल अवेलेबल करून देते. त्याच्या समोर कंपनी साईडचं वायरिंग जर तुम्ही बघितलं तर इथं 3 नंबरच्या पॉईंटला मी हा हिरव्या रंगाचा लूप जोडलेला आहे आणि तो अर्थ केलेला आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पॅनलमध्ये ब्लॅक आणि रेड वायर जोडता, डीसीचं केबल कनेक्ट करता, त्यावेळी ॲटोमॅटिक तिथं पॉझिटिव्ह अर्थ होणार आहे. आणि म्हणून तो बॅटरी, चार्जर किंवा डीसी डीबीला आपल्याला करायचा नाही आहे, तो पॅनलमध्येच पॉझिटिव्ह अर्थ असणं आवश्यक आहे. समजा हा लूप मी काढून टाकला तर पी एल सी सी पॅनलचं वर्किंग हे स्टॉप होणार आहे. पी एल सी सीच्या वर्किंग करता, कम्युनिकेशन करता पॉझिटिव्ह अर्थ असणं हे आवश्यक आहे. हा कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आला? कोणाला काही प्रश्न असतील तर एक 10 सेकंद मी थांबतो, नाही तर पुढच्या टॉपिककडे आपण जाणार आहोत. पी एल सी सी इनडोअर इक्विपमेंटमध्ये आपण पॅनलबद्दल माहिती घेतली, बॅटरी सेटबद्दल आवश्यक गोष्टी माहिती करून घेतल्या. आणखी एक इनडोअर इक्विपमेंट आहे, आपल्याला सबस्टेशनमध्ये टेलिफोन एक्सचेंज बघायला मिळतो. हे टेलिफोन एक्सचेंज काय करतं? बघा, एम एस सी टी सी एलमध्ये 734 सबस्टेशन आहेत. पडघा सबस्टेशनचा विचार केला तर पडघ्याला जे डायरेक्टली कनेक्टेड सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशन बरोबर तर मला बोलायचंच आहे. त्याशिवाय पडघ्याहून मला एल डीला बोलायचं आहे, पडघ्याहून चाकणला बोलायचं आहे, चंद्रपूरला बोलायचं आहे, कोराडीला बोलायचं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सबस्टेशनला मला बोलायचं असल्यामुळं मल्टी सबस्टेशन कम्युनिकेशन करता आपल्याला ईपॅक्स वापरावा लागणार आहे. ईपॅक्स वापरला नाही तर पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन होईल. म्हणजे पडघ्याहून कळव्याला कम्युनिकेशन होईल, परंतु पडघ्याहून इतर सबस्टेशनला मला जर बोलायचं आहे तर त्यासाठी ईपॅक्स वापरणं आवश्यक आहे. इनडोअर इक्विपमेंटमध्ये पॅनल महत्त्वाचं आहे, कारण पॅनलमध्ये मॉड्युलेशन डिमॉड्युलेशन होतं. इनडोअर इक्विपमेंटमध्ये टेलिफोन एक्सचेंज महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळं मल्टी सबस्टेशन कम्युनिकेशन होतं. इनडोअर इक्विपमेंटमध्ये टेलिफोन महत्त्वाचा आहे. इनडोअर इक्विपमेंटमध्ये 48 व्होल्ट बॅटरी सेट, चार्जर आणि डी सी डी बी महत्त्वाचं आहे. हे सगळे इक्विपमेंट हे पी एल सी सी रूममध्ये आहेत. हे सगळे इक्विपमेंट पी एल सी सी रूम किंवा बॅटरी चार्जर रूममध्ये तुम्हाला बॅटरी रूममध्ये बघायला मिळतील. आता पॅनलचं आउटपुट मला स्विच यार्डमध्ये आणायचं आहे, कारण पॅनलचे सिग्नल मला लाईनवर पाठवायचे. माझी लाईन माझ्या सबस्टेशनमध्ये बसला कनेक्टेड आहे. प्रत्येक लाईनचे बे म्हणजे पी एल सी सी पॅनलचं आउटपुट मला माझ्या सबस्टेशनमध्ये त्या लाईन बेमध्ये न्यावं लागेल. आता पॅनलचं आउटपुट लाईन बेमध्ये कसं नेणार? कसं नेणार तुम्ही? पॅनलचं जे आउटपुट आहे, स्पीच डाटा प्रोटेक्शन मिक्सिंग झालं, मिक्स झालेला सिग्नल मला लाईनवरून पाठवायचा. कसा पाठवायचा? काय करावं लागेल? हा अगदी बरोबर तुम्ही सांगितलं, तुम्हाला केबल वापरावी लागेल. आता ही जी केबल वापरलेली आहे हिचं नाव आहे हाय फ्रिक्वेन्सी केबल.
या केबल मधून कमीत कमी 50 किलोहर्ट्ज आणि जास्तीत जास्त 500 किलोहर्ट्जचा सिग्नल हा जाणार आहे. या केबलचं वैशिष्ट्य असं आहे की केबलमधून 50 किलोहर्ट्जचा सिग्नल गेला, 500 किलोहर्ट्जचा सिग्नल गेला, तरी या केबलचा इम्पिडन्स हा कॉन्स्टंट आहे आणि म्हणून याला काही जण कॉन्स्टंट इम्पिडन्स केबल असं म्हणतात, काही जण हाय फ्रिक्वेन्सी केबल म्हणतात, काही जण कोएक्सियल केबल असंही म्हणतात. तर या केबलच्या साह्यानं आपण पॅनलचं आउटपुट यार्डामध्ये आणलं. आता ही एच एफ केबल डायरेक्टली लाईनला जोडता येत नाही कारण लाईनचं व्होल्टेज हे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आहे. मग ही केबल कुठं जोडलेली आहे? आता तुम्ही बरोबर उत्तर सांगितलं, ही केबल जोडलेली आहे लाईन मॅचिंग युनिटला. तुमच्या सबस्टेशनमध्ये तुम्ही एखाद्या लाईन बेमध्ये गेलात आणि लाईन मॅचिंग युनिटकडे पाहिलं, किती युनिट तुम्हाला दिसतात तुमच्या सबस्टेशनमध्ये? लाईन बेमध्ये लाईन मॅचिंग युनिट किती आहेत? दोन आहेत, बरोबर आहे. 3 पैकी 2 फेजला कपलिंग कॅपॅसिटर जोडलेला आहे आणि ज्या 2 फेजला सी सी जोडलेला आहे त्या सी सीच्या स्ट्रक्चरवर 2 लाईन मॅचिंग युनिट तुम्ही पाहिलेले. आता हे 2 लाईन मॅचिंग युनिट बाहेरून बघितले तर सारखे दिसतात, आतून जर बघितले तर ते मात्र वेगळे. आतून बघितल्यानंतर काय दिसतं? तर ही जी अंदरची बात आहे ती आता आपण समजून घेऊ. हा जो वरचा डॉटेड पोर्शन आहे त्याला मी म्हणलं मार्शलिंग बॉक्स ए. या बॉक्समध्ये बघितलं आणि खालचा जो डॉटेड पोर्शन आहे हा दुसरा बॉक्स आहे, मार्शलिंग बॉक्स बी. म्हणजे हे वरचं ए युनिट आहे, खालचं बी युनिट आहे. आता ए युनिटमध्ये आणि बी युनिटमध्ये काय आहे आणि काय नाही हे आपण पाहू. आपण राईटकडून लेफ्टला जाऊ. राईटला पहिल्यांदा मला दिसतं अर्थ स्विच, ए युनिटमध्ये आहे, खाली बी युनिटमध्ये सुद्धा आहे. अर्थ स्विच लाईन मॅचिंग युनिटमध्ये मला काही मेंटेनन्सचं काम करायचं असेल तर मी वापरणार आहे. मेंटेनन्सचं काम करत असताना अर्थ स्विच मला क्लोज करायचं आहे आणि ज्यावेळी माझं मेंटेनन्सचं काम पूर्ण होईल त्यावेळी अर्थ स्विच ओपन करायचं आहे. म्हणजे नॉर्मल केसमध्ये हे अर्थ स्विच ओपन पाहिजे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, नॉर्मल केसमध्ये लाईन चालू असताना सगळं काही हेल्दी असताना हे अर्थ स्विच ओपन पाहिजे. अर्थ स्विचचं काम तुम्हाला कळलं मेंटेनन्स, त्याच्या पुढं लाईटनिंग अरेस्टर आहे. लाईटनिंग अरेस्टरचं काम आहे हाय व्होल्टेज प्रोटेक्शन. ए युनिटमध्ये येले, बी युनिटमध्ये येले. त्याच्यानंतर तिसरा जो कॉम्पोनंट आहे याला म्हणतात ड्रेनेज कॉईल. एक कॉईल आहे, ही कॉईल सर्किटमध्ये रिॲक्टन्स इंट्रोड्यूस करते, रेझिस्टन्स, पण तो रेझिस्टन्स फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असल्यामुळं त्याला आपण म्हणलं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आणि कॉईलचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो. फ्रिक्वेन्सी वाढली की रिॲक्टन्स वाढणार आहे आणि फ्रिक्वेन्सी कमी झाली की रिॲक्टन्स कमी होणार आहे. अशी कल्पना करा की कपलिंग कॅपॅसिटरमधून 50 हर्ट्झचा सिग्नल या ड्रेनेज कॉईलपर्यंत आला आणि याच कपलिंग कॅपॅसिटरमधून कम्युनिकेशनचा सिग्नल म्हणजे 50 किलोहर्ट्झचा सिग्नल या ड्रेनेज कॉईलपर्यंत आला. ड्रेनेज कॉईलमधून कोणता सिग्नल अर्थकडे ड्रेन होईल? 50 हर्ट्झचा होईल का 50 किलोहर्ट्झचा होईल? काय वाटतं तुम्हाला? बघा, कॉईलचा रिॲक्टन्स फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. 50 हर्ट्झ करता काहीतरी रिॲक्टन्स आहे, 50,000 हर्ट्झ करता रिॲक्टन्स आहे. या कॉईलचा रिॲक्टन्स 50 हर्ट्झ करता कमी आहे आणि म्हणून पॉवर फ्रिक्वेन्सी ही अर्थकडे जाणार आहे, ती ड्रेन होणार आहे आणि म्हणून या कॉईलचं नाव आहे ड्रेनेज कॉईल. आता कॅरियर फ्रिक्वेन्सी मला अर्थकडे पाठवायची का लाईन मॅचिंग युनिटमधून एच एफ केबलमधून पॅनलकडे पाठवायची? तर ती मला पॅनलकडे पाठवायची आहे आणि म्हणून कॅरियर फ्रिक्वेन्सी पॅनलकडे जावी आणि चुकून कपलिंग कॅपॅसिटरमधून काही पॉवर फ्रिक्वेन्सी लाईन मॅचिंग युनिटपर्यंत आली तर ती अर्थकडे जावी, यामुळं ही ड्रेनेज कॉईल आहे. 3 एलिमेंट आपण बघितले. पहिलं एलिमेंट अर्थ स्विच मेंटेनन्स करता वापरलं, दुसरं एलिमेंट लाईटनिंग अरेस्टर हाय व्होल्टेज प्रोटेक्शन करता वापरलं आणि तिसरं एलिमेंट ड्रेनेज कॉईल आपण पॉवर फ्रिक्वेन्सी ड्रेन करण्याकरता वापरली. त्याच्या पुढं हा जो चौकोनी बॉक्स तुम्ही बघत आहात, इथं हा जो चौकोन तुम्ही बघत आहात हा चौकोन म्हणजे आहे फिल्टर. या लाईन मॅचिंग युनिटमधून कॅरियरचे सिग्नल पास झाले पाहिजेत, पी एल सी सी फ्रिक्वेन्सी पास झाली पाहिजे. पी एल सी सी फ्रिक्वेन्सी म्हणजे किती हो? पी एल सी सी फ्रिक्वेन्सीचा बँड कोणाला सांगता येईल? विलासजी, वनिताजी, बऱ्याच वेळा मी रिपीट केलेलं आहे, शरदजी,
या लाईन मॅचिंग युनिटमधून पी एल सी सी फ्रिक्वेन्सी पास झाल्या पाहिजेत. कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती? कमीत कमी 50 किलोहर्ट्झ आणि जास्तीत जास्त 500 किलोहर्ट्झ. तर हा बँड या फिल्टरमधून गेला पाहिजे आणि म्हणून हे फिल्टर आहे बँड पास फिल्टर. असं फिल्टर की ज्याच्यामधून पी एल सी सीचा बँड आपण पास करणार आहे. त्याच्या पुढं जे आहे हे आहे ट्रान्सफॉर्मर. ए युनिटमध्ये आहे आणि बी युनिटमध्ये आहे. याला म्हणतात इम्पिडन्स मॅचिंग ट्रान्सफॉर्मर. लाईन मॅचिंग युनिटच्या एका बाजूला एच एफ केबल आणि पी एल सी सी पॅनल आहे आणि या पॅनलचा एच एफ केबलचा इम्पिडन्स आहे 75 ओहम. लाईन मॅचिंग युनिटच्या दुसऱ्या बाजूला लाईन आहे आणि लाईनचा फेस टू अर्थ लाईन असेल तर इम्पिडन्स आहे 320 ओहम. म्हणजे एका साईडला 75, दुसऱ्या साईडला 320 ओहम. इम्पिडन्स मॅचिंग कोणाला तरी करावं लागेल. हे इम्पिडन्स मॅचिंग करण्याचं काम लाईन मॅचिंग युनिटमधील इम्पिडन्स मॅचिंग ट्रान्सफॉर्मर करतो. आता ए युनिटमध्ये आणि बी युनिटमध्ये इम्पिडन्स मॅचिंग ट्रान्सफॉर्मर आहे, फिल्टर आहे, ड्रेनेज कॉईल आहे, लाईटनिंग अरेस्टर आहे आणि अर्थ स्विच आहे. या सगळ्याचे फंक्शन मला कळाले. आता अशी एक गोष्ट आहे की जी बी युनिटमध्ये नाही पण ए युनिटमध्ये आहे आणि ती गोष्ट आहे बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर. पी एल सी सी पॅनलचं आउटपुट किती एच एफ केबलनं आपण लाईन मॅचिंग युनिटपर्यंत आणलं? किती एच एफ केबल आपण ले केलेले आहेत कोणाला सांगता येईल? पॅनलपासून यार्डामध्ये किती एच एफ केबल आपण ले केल्या? 1, 2, 3 तुमचा अंदाज काय प्रकाशजी? आज सगळ्यांचं मौन व्रत आहे का? बोलायचं नाही ठरवलेलं आहे. जगदीशजी, 2 केबल. हा, 2 केबल आणल्या तर लक्षात घ्या. समजा एखादं 400 केव्हीचं जुनं सबस्टेशन तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर तुमची पी एल सी सी रूम ते शेवटचा बे 1 किलोमीटरपर्यंत अंतर आहे. 2 केबल आणल्या, 2 केबल आपण आणू शकतो परंतु त्या केसमध्ये कॉस्ट ही वाढणार आहे. म्हणून आपण काय केलं, पॅनलचं जे आउटपुट आहे एका एच एफ केबलमधून आपण लाईन बेमध्ये आणलं. आता हे एच एफ केबल ए युनिट आणि बी युनिट पैकी कोणत्या युनिटला जोडायचं? तर डायग्राम असं सांगतो की तुम्हाला हे ए युनिटला जोडायचं कारण ए युनिटमध्ये बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर त्याला जे इनपुट मिळणार आहे ते इनपुट अर्ध सेकंडरी वाइंडिंगला देणार आहे, अर्ध इनपुट दुसऱ्या सेकंडरी वाइंडिंगला देणार आहे. म्हणजे थोडक्यात या बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मरला 10 dB सिग्नल मी जोडला तर 7 dB सिग्नल आर फेजमधून आणि 7 dB सिग्नल वाय फेजमधून जाणार आहे. म्हणजे मला पॉवर स्प्लिट करायची, कॅरियर सिग्नलची कम्युनिकेशनची पॉवर स्प्लिट करण्याकरता हा बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा ए युनिटमध्ये आहे. पॅनलपासून एकच एच एफ केबल मी आणलं तर ते बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मरला मला जोडावं लागेल. म्हणजे कॅरियरची अर्धी पॉवर आर फेजमधून आणि अर्धी पॉवर दुसऱ्या फेजमधून जाईल. समजा हे एच एफ केबल मी बी युनिटला जोडलं, काय होईल? एच एफ केबल मी बी युनिटला जोडलं आणि बी युनिट वाय फेजला जोडलेले, काय होईल? कम्युनिकेशनचे सिग्नल एच एफ केबल बी युनिटला जोडल्यामुळं पॉवर स्प्लिटिंग होणार नाही, ते फक्त बी युनिटमधून वाय फेजवरच जातील आणि वाय फेजचा कंडक्टर तुटून खाली पडला तर कम्युनिकेशन बंद होईल. जरी लाईन मॅचिंग युनिट तुम्ही 2 जोडलेले असले तरी एच एफ केबल तुम्ही चुकीच्या बॉक्सला लावल्यामुळं फक्त एकाच फेजमधून सिग्नल जाणार आहे आणि म्हणून फेस टू फेस कपलिंग जरी तुम्हाला बाहेरून दिसत असली तरी फेस टू अर्थ कपलिंग तुम्ही वापरत आहात आणि म्हणून पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन पॅनलचं आउटपुट ज्या युनिटमध्ये बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर आहे त्या युनिटला जोडा. मग आता ए युनिटपासून बी युनिटपर्यंत सिग्नल कसे आणायचे? तर ते आपण एच एफ केबलचा लूप टाकून आणलेले आहेत. म्हणजे मेन एच एफ केबल ए युनिटला जोडा आणि ए युनिटपासून बी युनिटला एच एफ केबलचा लूप जोडा. समजा तुम्ही यार्डमध्ये गेलेला आहात आणि लाईन मॅचिंग युनिट हे बंद आहे तर कोणतं युनिट ए आणि कोणतं युनिट बी तुम्ही कसं ओळखाल? ज्या युनिटला 2 HF केबल तुम्हाला कनेक्ट झालेल्या दिसत आहेत ते ए युनिट आहे आणि ज्याला 1 HF केबल तुम्हाला दिसत आहे ती बी युनिट आहे. 2 HF केबल का जोडल्या? कारण त्या युनिटमध्ये बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर आहे आणि म्हणून बऱ्याच नवीन सबस्टेशनमध्ये
कमिशनिंगच्या वेळेस मला हे लक्षात आलं की लोकांना हे माहिती नसल्यामुळं चुकीनं अज्ञानानं आपल्याकडून अशी चूक होते आणि ही आपल्या उशिरा लक्षात येते. मग त्या केसमध्ये आपल्याला एक तर याच्यात केबल बदलावी लागते कारण किंवा हे युनिट बदलावे लागतात. आर फेजला ए युनिट असेल आणि एचएफ केबल जर तुम्ही बी युनिटला जोडलेली असेल तर हे युनिट बदला किंवा एचएफ केबलचा लूप आणि एचएफ केबल चेंज करा. तर या पद्धतीने आपल्याला हे रेक्टिफाय करता येईल. आता हे जे काही मी तुम्हाला सांगितलं हे प्रत्यक्ष एबीबी कंपनीचा एक लाईन मॅचिंग युनिट किंवा कपलिंग डिव्हाइस, काही जण लाईन मॅचिंग युनिट म्हणतात काही जण कपलिंग डिव्हाइस म्हणतात, हे मी इथं ओपन केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता बाहेरचं हे अर्थ स्विच आहे, ड्रेनेज कॉईल आहे, इम्पिडन्स मॅचिंग ट्रान्सफॉर्मर आहे. ह्या तिन्ही गोष्टी या युनिटमध्ये सुद्धा आहेत. ए युनिटमध्ये इथं खाली ज्याच्यावर मी माऊस फिरवत आहे तिथं तुम्ही बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर बघू शकता. मेन एचएफ केबल आपण बी टीला जोडलं आणि एचएफ केबलचा लूप आपण काढलेला आहे आणि तो जोडलेला आहे ए युनिटला, बी युनिटला. तर या पद्धतीनं लाईन मॅचिंग युनिट ए आणि लाईन मॅचिंग युनिट बी हे कनेक्शन करणं आवश्यक आहे. आता लाईन मॅचिंग युनिट हे कपलिंग कॅपॅसिटरच्या स्ट्रक्चरवर जोडलेलं आहे आणि या स्ट्रक्चरवर कपलिंग कॅपॅसिटर इरेक्ट केलेला आहे. या स्लाईडमध्ये कपलिंग कॅपॅसिटरचा बॉटम पोर्शन मी फक्त दाखवलेला आहे. लाईन मॅचिंग युनिटपासून कॉपर पट्टी किंवा कॉपर रॉडने आपण कनेक्शन केलेलं आहे सपोर्ट इन्सुलेटरला आणि या सपोर्ट इन्सुलेटरपासून पुन्हा कॉपर रॉड किंवा कॉपर पट्टीनं कनेक्शन केलेलं आहे कपलिंग कॅपॅसिटरच्या बुशिंगला. आता हे जे लाईन मॅचिंग युनिटचं कनेक्शन आहे, समजा चुकून तुम्ही बुशिंगला केलं, सपोर्ट इन्सुलेटरला कनेक्शन करायच्याऐवजी बुशिंगला केलं तर काही होईल का? तुमचा काय अनुभव आहे? बघा तुम्ही सुद्धा अनेक वर्षापासून काम करत आहात, तुम्ही हे सगळे कनेक्शन टेक्निशियन म्हणून केलेले आहेत, काही फॉल्ट सुद्धा तुम्ही बघितलेले आहेत. कपलिंग कॅपॅसिटरमध्ये लाईन मॅचिंग युनिटपासून येणारी कॉपर रॉड किंवा कॉपर पट्टी सपोर्ट इन्सुलेटरला न जोडता बुशिंगला जोडली तर बुशिंगवर कंटिन्यू लोड येईल, या बुशिंगला क्रॅक जाईल आणि कपलिंग कॅपॅसिटरमधून ऑइल लिकेज हे होऊ शकतं. हे टाळण्याकरता आपण काय केलेलं आहे, सपोर्ट इन्सुलेटर प्रोव्हाइड केलेला. कपलिंग कॅपॅसिटर हे सील्ड युनिट आहे, कॅपॅसिटरमधून ऑइल लीक होतं आहे असं जर तुम्हाला दिसलं तर तुम्हाला त्या लाईनवर आउटेज घेऊन तो कपलिंग कॅपॅसिटरमधून कपलिंग कॅपॅसिटर सर्व्हिसमधून बाहेर काढावा लागेल आणि पूर्ण युनिट लाईनवर आउटेज घेऊन ते बदलावं लागणार आहे. कपलिंग कॅपॅसिटरमध्ये फक्त बुशिंग आपल्याला बदलता येत नाही, परंतु हे कनेक्शन सपोर्ट इन्सुलेटरला केलं आणि सपोर्ट इन्सुलेटर खराब झालं तर आउटेजमध्ये आपण सपोर्ट इन्सुलेटर बदलू शकतो आणि म्हणून नेहमी कपलिंग कॅपॅसिटर आणि लाईन मॅचिंग युनिट जोडत असताना सपोर्ट इन्सुलेटरपासून कनेक्शन हे करायचं. तुमच्या सबस्टेशनमध्ये हे कनेक्शन कसं केलं हे बघा. बहुतेक हे कनेक्शन सपोर्ट इन्सुलेटरला केलेलं आहे, चुकून बुशिंगला जर हे कनेक्शन केलेलं असेल तर आउटेजमध्ये व्यवस्थित काळजी घेऊन सेफ्टीचे सगळे साधनं वापरून तुम्हाला हे काम करायचं आहे आणि हे कनेक्शन सपोर्ट इन्सुलेटरवर करायचं की जेणेकरून कपलिंग कॅपॅसिटर तुमचा फेल होणार नाही. अतिशय महत्त्वाचं कनेक्शन म्हणजे हे कनेक्शन आहे. त्याच्यानंतर हे जे तीन एलिमेंट प्रोटेक्शन डिव्हाइस मी तुम्हाला दाखवलं, अर्थ स्विच, लाईटनिंग अरेस्टर आणि ड्रेनेज कॉईल, तिन्हीचंही फंक्शन तुम्हाला कळालेलं आहे. अर्थ स्विच मेंटेनन्स करता वापरलेलं आहे, लाईटनिंग अरेस्टर हे हाय व्होल्टेज प्रोटेक्शन करता वापरलेलं आहे आणि ही ड्रेनेज कॉईल कपलिंग कॅपॅसिटरमधून पॉवर फ्रिक्वेन्सी पॅनलकडे जाऊ नये म्हणून वापरलेलं आहे. ड्रेनेज कॉईल मी वापरली नाही, कपलिंग कॅपॅसिटरमध्ये लिकेज व्होल्टेज तयार झालं, व्होल्टेज लीक झालं, पॉवर फ्रिक्वेन्सी लीक झाली तर ती पॅनलपर्यंत येऊ शकते आणि पॅनलमध्ये काम करणारे जे टेलिकॉमचे इंजिनियर आहेत, टेक्निशियन आहेत, यांना फॅटल ॲक्सिडेंटसुद्धा इथं होऊ शकतो. हे व्होल्टेज किती येतं त्याच्यावरती अवलंबून आहे आणि म्हणून ही ड्रेनेज कॉईल सर्व्हिसमध्ये असणं आवश्यक आहे, ही ड्रेनेज कॉईल जोडलेली असणं आवश्यक आहे. ड्रेनेज कॉईल असेल आणि कपलिंग कॅपॅसिटरमधून पॉवर फ्रिक्वेन्सी लीक झाली तर ती फ्रिक्वेन्सी अर्थकडे ड्रेन होणार. आता सगळ्यात महत्त्वाचं जे कनेक्शन आहे ते हे कनेक्शन आहे कपलिंग कॅपॅसिटर आणि लाईन मॅचिंग युनिट. इथं मी कॉपर पट्टी वापरली नाही, कॉपर रॉड वापरला नाही आणि कॉपरचं केबल वापरलं आणि हे कॉपर केबल काही दिवसांनी समजा तुटलं, काय होईल? हो लाईन चालू आहे, काय होईल कोणाला सांगता येईल?
कॉपर रॉड कॉपर पट्टी न वापरता कॉपर केबल आपण वापरलं आणि कॉपर केबल तुटलं तर काय होईल, कपलिंग कॅपॅसिटरच्या वरच्या प्लेटला कंटिन्युअस हाय व्होल्टेज मिळत आहे, खालची प्लेट जी लाईन मॅचिंग युनिटमधून अर्थला जोडलेली आहे ते कनेक्शन ब्रेक होईल, वरच्या प्लेटला 400 KV व्होल्टेज मिळतंय, खालच्या प्लेटला फ्लोटिंग ती झालेली आहे तर हाय व्होल्टेज तयार होऊन कपलिंग कॅपॅसिटर हा बस्ट होईल। म्हणजे ही कंडिशन, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, कपलिंग कॅपॅसिटर आणि लाईन मॅचिंग युनिटमधलं हे केप हे जे कनेक्शन आहे शक्यतो कॉपर रॉड किंवा कॉपर पट्टीनं करा। समजा चुकून तुम्ही कॉपर केबलनं कनेक्शन केलेलं असेल तर आउटेजमध्ये हे कनेक्शन कॉपर पट्टी किंवा कॉपर रॉडने केलं तर निश्चित या कपलिंग कॅपॅसिटरचं फेल्युअर किंवा बस्टिंग तुम्ही टाळू शकता। तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात तुम्ही कधीही विचारू शकता। आता या कपलिंग कॅपॅसिटरच्या वरच्या टोकला EHV व्होल्टेज मला मिळतंय आणि खाली बुशिंगला मला 0 व्होल्ट मिळत आहे, बुशिंगला 0 व्होल्ट मिळत आहे म्हणून लाईन मॅचिंग युनिट मी इथं जोडू शकतो, इथपर्यंत मी काम करू शकतो। परंतु लक्षात घ्या, कपलिंग कॅपॅसिटर हे फेथफुल डिव्हाइस नाही, इथं ह्या बुशिंगला सपोर्ट इन्सुलेटरला आणि या कॉपर पट्टी कॉपर रॉडमधून लाईन मॅचिंग युनिटपर्यंत लिकेज फ्रिक्वेन्सी पॉवर फ्रिक्वेन्सी ही येऊ शकते। 132 KV विचार केला तर 1 KV व्होल्टेज तुम्हाला इथं मिळू शकतं आणि म्हणून लाईन चालू असताना चार्ज कंडिशनमध्ये लाईन बेमध्ये गेल्यानंतर डायरेक्टली बुशिंगकडे पाहून सपोर्ट इन्सुलेटरकडे पाहून किंवा लाईन मॅचिंग युनिटकडे पाहून त्याच्यामध्ये लिकेज व्होल्टेज आहे का नाही हे आपण सांगू शकत नाही। जेव्हा केव्हा तुम्हाला हे काम करण्याची वेळ येईल त्यावेळी हँडग्लोव्ज वापरा, कारण इथं लिकेज व्होल्टेज असू शकतं। लिकेज व्होल्टेज असेलच असं नाही, परंतु ती असण्याची शक्यता गृहीत धरून तुम्हाला हँडग्लोव्जनी लाईन मॅचिंग युनिटचं आर्थ स्विच अगोदर क्लोज करायचं आहे आणि इन्सुलेटेड टूल्स हे वापरायचे की जेणेकरून कुठलाही ॲक्सिडेंट इथे होणार नाही। आणि म्हणून लाईन मॅचिंग युनिट आणि कपलिंग कॅपॅसिटरचं हे कनेक्शन आणि हे काम करत असताना विशेष सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे। केवळ या गोष्टी माहीत नसल्यामुळं दुर्दैवानं काही ॲक्सिडेंट मी पाहिलेले आहेत आणि म्हणून त्या तळमळीनं मी तुम्हाला हे सांगतो आहे की कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्स आपल्या कामामध्ये आपल्या वर्तनामध्ये आपल्याला नको आहे। कपलिंग कॅपॅसिटरच्या जवळ काम करत असताना हे नेहमी लक्षात घ्या की कपलिंग कॅपॅसिटरमधून काही फ्रिक्वेन्सी ही खाली येऊ शकते, अगदी ती PLCC पॅनलपर्यंत आलेली मी एका सबस्टेशनमध्ये बघितलेलं आहे। मग पॅनलमध्ये काम करत असताना मला ते जाणवलं आणि मग त्या केसमध्ये मी लाईनवर आउटेज घ्यायला लावून तो कपलिंग कॅपॅसिटर हा आउट ऑफ सर्व्हिस करायला लावलेला आहे आणि मग त्यानंतर हा सिग्नल पॅनलपर्यंत येणं थांबलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आपण काळजी घेणं आवश्यक आहे। इनडोअर इक्विपमेंटबद्दल, आउटडोअर इक्विपमेंटबद्दल आपण माहिती घेतली, केबलबद्दलही आपण माहिती घेतलेली आहे। केबलमध्ये साधारणतः 3 केबल आहेत, केबलच्या टॉपिककडे मी येतोय। केबल्समध्ये 3 केबल महत्त्वाचे आहेत। टेलिफोन केबल कुठे वापरले आपण बघितलं, टेलिफोन सेटपासून ईपॅक्सला टेलिफोन एक्सचेंजला कनेक्शन केलं, टेलिफोन एक्सचेंजपासून आपण पॅनलला टेलिफोन केबलनं कनेक्शन केलं, याच्या केबल आपण कुठे वापरली पॅनलपासून लाईन मॅचिंग युनिटपर्यंत आणि लाईन मॅचिंग युनिट एपासून बीपर्यंत आपण याच्या केबल वापरली, आणि कॉपर पट्टी किंवा कॉपर रॉड कुठे वापरलेला आहे तर लाईन मॅचिंग युनिट आणि कपलिंग कॅपॅसिटरच्या कनेक्शनपर्यंत आपण हे केबल वापरलेले आहे। पाठीमागे मी येतोय। आणि आउटडोअर इक्विपमेंटमध्ये कपलिंग कॅपॅसिटर आणि CVT, तर यामध्ये कपलिंग कॅपॅसिटरबद्दल आपण माहिती घेतली की हे कनेक्शन सपोर्ट इन्सुलेटरला करायचं आहे, CGL कंपनीचा कपलिंग कॅपॅसिटर असेल, ABB असेल किंवा अल्स्ट्रॉमचा असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही मॅन्युफॅक्चरचं आपल्याकडे कपलिंग कॅपॅसिटर असेल तर हे कनेक्शन तुम्हाला सपोर्ट इन्सुलेटरला करायचं आहे। तर हे कनेक्शन पुन्हा एकदा तुम्ही इथे व्हिज्युअलाइज करू शकता, CC2 LMU कॉपर रॉड किंवा कॉपर पट्टी। आता 400 KV ला
जी सी व्ही टी आपण वापरणार आहोत. 400 KB सी सी आणि पी टी असं वेगवेगळं न वापरता आपण हे कंबाईन केलं आणि कॉस्ट आपण कमी केलेली आहे. सी व्ही टी म्हणजे कपलिंग कॅपॅसिटर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ही जी टी बी तुम्ही बघत आहात, तुमच्यापैकी काही जणांनी या टी बीवर पी टीचे कनेक्शन केलेले असतील. म्हणजे या पहिल्या टर्मिनलला मी एक बनलं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे जे 9 पॉईंट आहेत इथे आपण पी टीचे कनेक्शन केलेले आहेत. आणि रेड ॲरोनी मी हा जो पॉईंट दाखवलेला आहे हा पॉईंट लाईन मॅचिंग युनिट सी व्ही टीला जोडण्याकरता वापरतात आणि त्याला म्हणतात एच एफ पॉईंट. या एच एफ पॉईंटमधून सी व्ही टीमध्ये पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनच्या कमीत कमी 50 किलो हर्ड आणि जास्तीत जास्त 500 KHz सिग्नल या पॉईंटमधून सी व्ही टीमध्ये येणार आहे. तर सी व्ही टी म्हणजे काय, थोडक्यात आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. तिसरा जो महत्त्वाचा आउटडोर इक्विपमेंट आहे त्याचं नाव आहे व्हेव ट्रॅप किंवा लाईन ट्रॅप. ज्यावेळी तुम्ही यार्डमध्ये बाहेरून व्हेव ट्रॅप बघता त्यावेळी तुम्हाला ही जी दिसत आहे ती आहे मेन कॉईल. ही मेन कॉईल EHV लाईनच्या सिरीजमध्ये असल्यामुळं लाईनचा जो करंट आहे हा व्हेव ट्रॅपमधून फ्लो होणार आहे. 400 KV लाईन असेल तर 2000 A करंट लाईनवरून फ्लो होत असेल तर व्हेव ट्रॅपमधून सुद्धा 2000 A करंट फ्लो होणार आहे. 220 KV 1250 A हे व्हेव ट्रॅपचं करंट रेटिंग आहे आणि 132 KV 630 A हे करंट रेटिंग आहे. तर थोडक्यात व्हेव ट्रॅप म्हणजे काय हे इथं तुम्ही बघू शकता. या व्हेव ट्रॅपच्या मध्ये तुम्ही बघितलं तर एक निळ्या रंगाचा ट्युनिंग पॉट आहे की जो हाय फ्रिक्वेन्सी ब्लॉक करतो. हाय फ्रिक्वेन्सी ब्लॉकिंग करता आपण हा ट्युनिंग पॉट वापरला आणि त्याच्यासमोर हे ग्रीन कलरचं हिरव्या रंगाचं जे दिसत आहे ते आहे लाइटनिंग अरेस्टर. म्हणजे बाहेरून तुम्ही बघितलं तर कॉईल तुम्हाला दिसते, आतमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला ट्युनिंग पॉट आणि लाइटनिंग अरेस्टर हे एकमेकांना पॅरलली कनेक्ट केलेले दिसतात. आणि ह्याच्यावर ही जी जाळी दिसत आहे याला बर्ड बॅरियर म्हणतात. बर्ड बॅरियर याचा अर्थ पक्ष्यांनी आतमध्ये जाऊ नये म्हणून एक अडथळा आपण इथे तयार केलेला आहे. समजा तुमच्या सबस्टेशनमध्ये व्हेव ट्रॅकचे बर्ड बॅरियर गळून पडलेले आहेत, तुटलेले आहेत आणि याच्यामध्ये पक्ष्यांनी घरटं केलं, गवत जमा केलं, हाय व्होल्टेज प्रोटेक्शनमध्ये हा येले बस झाला, स्पार्किंग झालं, तर हे गवत पेटू शकतं आणि गवत पेटल्यानंतर ही जी कॉईल आहे या कॉईलच्या मधलं फायबरचं मटेरियल पेटू शकतं आणि व्हेव ट्रॅप हा डी कॉईल होऊ शकतो. हे सगळं टाळण्याकरता मेंटेनन्स करत असताना टेक्निशियन म्हणून मला ही गोष्ट माहिती पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हेव ट्रॅपमध्ये पक्ष्यानं घरटं केलेलं किंवा तिथं गवत जमा केलेलं असू नये. समजा असं तुम्हाला दिसलं तर आउटेजमध्ये इतर इक्विपमेंटचं मेंटेनन्स करत असताना व्हेव ट्रॅपचंही तुम्ही हे मेंटेनन्स करा. किंवा लाईनवर आउटेज शक्य नसेल तर तुमच्या हॉटलाईन टीमला बोलवा, त्यांच्याशी डिस्कस करा आणि हे कसं काढता येईल हे बघा. PLCC इनडोअर आउटडोअर इक्विपमेंट केबल या सगळ्याची माहिती या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये आपल्याला यासाठी घ्यायची आहे की आपण जे दैनंदिन काम करत आहोत त्या कामामध्ये आपल्याला ब्रेकडाऊन हे टाळायचं. प्रिव्हेंटिव्ह काही गोष्टी करता येतात का हे पाहायचं. तुमच्या सबस्टेशनमध्ये तुम्हाला या लाईन ट्रॅपमध्ये व्हेव ट्रॅपमध्ये घरटं जर दिसलं तर ते काढून टाकावं लागणार आहे. कदाचित भविष्यामध्ये त्याच्यामुळं फॉल्ट हा होऊ शकतो आणि म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. सी सी आणि व्हेव ट्रॅप दोन्हीही या स्लाईडवर मी दाखवलं. आत्तापर्यंत मी जे काही सांगितलेलं आहे त्याचे रिव्हिजन या स्लाईडमध्ये आपण करू. पॉवर फ्रिक्वेन्सी 50 Hz फ्रिक्वेन्सी तिन्ही फेजमधून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणार आहे. कम्युनिकेशनचे सिग्नल मात्र कपलिंग कॅपॅसिटरमधून लाईनवर जाणार आहे आणि लाईनवरून कपलिंग कॅपॅसिटरमध्ये येणार आहे. कम्युनिकेशनचे सिग्नल कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हेव ट्रॅपमधून स्विच यार्डमध्ये जाणार नाही. समजा चुकून तुम्ही लाईनचे व्हेव ट्रॅप काढून टाकले तर कम्युनिकेशनचे सिग्नल लोकल स्विच यार्डमध्ये आणि रिमोट स्विच यार्डमध्ये, सबस्टेशन एच्या स्विच यार्डमध्ये आणि सबस्टेशन बीच्या स्विच यार्डमध्ये जातील. आता स्विच यार्डमध्ये जी सी टी, पी टी, सी व्ही टी, ब्रेकर, ट्रान्सफॉर्मर, ICT हे सगळे इक्विपमेंट आहेत हे पॉवर फ्रिक्वेन्सी करता तयार केलेले. यातील कुठलंच इक्विपमेंट हाय फ्रिक्वेन्सी करता आपण डिझाईन केलेलं नाही.
म्हणजे स्विचयार्डमध्ये किलोहर्ट्झमधल्या पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनच्या फ्रिक्वेन्सी आल्या तर ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत ट्रान्सफॉर्मरचे ईडी करंट लॉस, हिस्टोरेसिस लॉस हे लॉसेस फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असल्यामुळं ते वाढू शकतात. सर्किट ब्रेकरचं माल ऑपरेशन होऊ शकतं आणि म्हणून लाईनला नुसते वेवट्रॅप जोडून चालणार नाही तर त्याच्यामधला ट्युनिंग पॉट त्याचं प्रॉपर बँड सिलेक्शन केलेलं असणं आवश्यक आहे आणि या वेवट्रॅपनी फ्रिक्वेन्सी ब्लॉक करणं आवश्यक आहे. कोणती फ्रिक्वेन्सी वेवट्रॅपनं ब्लॉक करायची आहे तर कॅरियरची फ्रिक्वेन्सी वेवट्रॅपनं ब्लॉक करायची आहे. मग कॅरियरची फ्रिक्वेन्सी कुठून पास होणार आहे तर ती कपलिंग कॅपॅसिटरमधून पास होणार आहे. आतापर्यंत मी जे काही सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल तर आता मी दोन प्रश्न तुम्हाला विचारणार आहे त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची. 132 kV ही एक लाईन आहे असं आपण गृहित धरू. या 132 kV लाईनवर सध्या लोड चालू आहे आणि याच लाईनला बी फेज कंडक्टरला मी CC वेवट्रॅप हे जोडलेले आहे. म्हणजे माझी पॉवर फ्रिक्वेन्सी फ्लो होत आहे आणि कॅरियर सिग्नल ट्रान्समिशन आणि रिसेप्शन होत आहे. या लाईनवर मी लोड शेडिंग केलं. या 132 kV लाईनवर मी लोड शेडिंग केलं कम्युनिकेशन बंद होईल का हो? तुम्हाला काय वाटतं? लाईनवर लोड शेडिंग केलं हां बरोबर अगदी बरोबर आहे कम्युनिकेशन बंद होणार नाही. लोड शेडिंग केलं याचा अर्थ 50 Hz सिग्नल लाईनवरून तुम्ही काढून घेतला. पण PLCC पॅनल चालू आहे, पॅनलचं आउटपुट हाय फ्रिक्वेन्सी आणि ऑडिओ फ्रिक्वेन्सी लाईनवर येणार आहे, लाईनवरून जाणार आहे. आता या लाईनवर तुम्ही आउटेज घेतलं आणि सबस्टेशनमध्ये तुम्ही ब्रेकरचं मेंटेनन्स करत आहात, कम्युनिकेशन बंद पडेल का? नाही बंद पडणार, कारण कम्युनिकेशनचे सिग्नल कपलिंग कॅपॅसिटरपासून कॅपॅसिटरपर्यंत जाणार आहेत. कपलिंग कॅपॅसिटरपासून कपलिंग कॅपॅसिटरपर्यंत म्हणजे पडघ्याच्या कपलिंग कॅपॅसिटरपासून कळव्याच्या कपलिंग कॅपॅसिटरपर्यंत कुठेही तुम्ही अर्थिंग केलेलं नाही, शॉर्टिंग रॉड लावलेलं नाही, तर त्याच्यामुळं हा जो पाथ आहे हा हेल्दी आहे, तिथून कम्युनिकेशन होईल. आता अशी कल्पना करा, या लाईनवर तुम्ही आउटेज घेतलेलं आहे आणि तुम्हाला बी फेजचा LA बदलायचा आहे, बी फेजचा लाइटनिंग अरेस्टर सबस्टेशन A मध्ये बदलायचा आहे. कम्युनिकेशन चालू राहील का बंद पडेल? बघा, लाईन सबस्टेशन मध्ये आली की लाईनचं स्वागत कोण करत? लाईटनिंग अरेस्टर करतो. लाईटनिंग अरेस्टर नंतर कपलिंग कॅपॅसिटर आहे, मग वेवट्रॅप आहे आणि मग सगळे इक्विपमेंट आहे. तुम्हाला लाईटनिंग अरेस्टर बदलायचा, LA बदलायचा, म्हणजे LA दोन्ही साईडला तुम्ही शॉर्टिंग रॉड लावणार आहे, बरोबर. कपलिंग कॅपॅसिटर मधले सिग्नल लाईनवर आले, पुढे LA थ्रू पुढे जात असताना, म्हणजे लाईनवरून पुढे जात असताना LA तुम्हाला बदलायचा आहे, तर LA दोन्ही साईडला तुम्ही शॉर्टिंग केलेलं आहे, म्हणजे सिग्नल हा अर्थ होणार आहे. ज्यावेळी तुम्ही LA काम करताय त्यावेळी मात्र तुमचं कम्युनिकेशन बंद होणार आहे. तुम्ही स्विचयार्डमध्ये ब्रेकरचं मेंटेनन्स करताय तर त्या केसमध्ये मात्र कम्युनिकेशन बंद होणार नाही. समजा या लाईनचा R आणि Y फेज कंडक्टर तुटून खाली पडला, कम्युनिकेशन बंद होईल का? तीन फेजपैकी R आणि Y फेज कंडक्टर तुटून खाली पडले, कम्युनिकेशन बंद होईल? नाही होणार, कारण B फेज कंडक्टर हा चालू आहे, तो हेल्दी आहे. बी फेज कंडक्टर हा काही तुटलेला नाही, त्याला कपलिंग कॅपॅसिटर जोडलेला आहे आणि म्हणून सिग्नल ट्रान्समिटर होणार आहेत, रिसिव्हर होणार आहेत. आता अशी कल्पना करा की लाईनच्या मध्यभागी असलेलं टॉवर कॉलॅप्स झालं, टॉवर खाली पडलं, कम्युनिकेशन चालू राहील का बंद होईल? बंद होऊन जाईल, कारण तिन्ही फेज आहेत. म्हणजे जो फेज मी कम्युनिकेशन करता वापरणार आहे पूर्ण टॉवरच कॉलॅप्स झाल्यामुळं, RYB फेज तिन्ही फेज खाली आलेले असल्यामुळं कम्युनिकेशन हे बंद होणार. तर या पद्धतीनं कम्युनिकेशन आपण समजून घेतलेलं आहे. आता अतिशय महत्त्वाचा टॉपिक प्रोटेक्शन कपलरचा बाकी आहे. साधारणतः आपल्या नियोजित वेळेप्रमाणे 10 मिनिट शिल्लक आहेत आणि हे एक्सप्लेन करण्याकरता मला कमीत कमी 25 मिनिट लागतात. तर आजचं आपलं हे सेशन 15 मिनिट मला एक्सटेंड करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी जर परवानगी दिली तर आपण 15 मिनिट एक्सटेंड करूया. 15 मिनिट एक्सटेंड केलं तर चालेल सगळ्यांना? चालेल. हां ओके, थँक्यू थँक्यू.
प्रोटेक्शन कपलर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जे शिफ्टमध्ये काम करतात त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं आहेच आहे, परंतु तुम्ही प्रोजेक्टला काम करत असाल, लाईन्सला काम करत असाल, तर या गोष्टी आपण आज माहिती करून घेऊ. प्रोटेक्शन कपलर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे? ज्यावेळी मी PLCC हा शब्द उच्चारतो त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर हा पॅनल आला पाहिजे आणि या पॅनलमधले हे तीन कार्ड आले पाहिजेत. हे तीन कार्ड म्हणजे प्रोटेक्शन कपलर आहे. आता हे तीन कार्ड नेमके कोणते आहेत, ह्या तीन कार्डमध्ये काय करायचं आहे, तीन कार्डच्या कोणत्या रीडिंग आपण घेतो, तर या सगळ्या गोष्टी आता आपण डिस्कस करणार आहोत. तुमच्यापैकी शिफ्टमध्ये जे काम करतात, काउंटरच्या रीडिंग जे घेतात, त्यांनी हे ऑब्झर्व केलेलं आहे की कधी कधी लाईन ट्रिप झाल्यानंतर फक्त ट्रान्समिट काउंटर वाढतात, कधी कधी फक्त रिसीव्ह काउंटर वाढतात, आणि कधी कधी ट्रान्समिट आणि रिसीव्ह दोन्हीही काउंटर वाढतात. तर हे असं का होतं, या रीडिंग घेणं का महत्त्वाचं आहे, तर या प्रश्नांची उत्तरं या सेशनमध्ये उरलेल्या वेळेमध्ये आपण करून घेणार आहोत. आता जे रीडिंग घेतात त्यांना ट्रान्समिट काउंटर आणि रिसीव्ह काउंटर कुठं आहेत आणि कोणत्या रीडिंग घ्यायच्या आहे हे माहीत आहे. आता ज्यांनी पॅनल किंवा कपलर बघितला नाही त्यांच्यासाठी हा इथं मी फोटो दाखवलेला आहे. यामध्ये हे तीन कार्ड आहेत. काउंटर इथं मी लाल रंगाच्या चौकोनामध्ये दाखवलेले आहेत, हे ट्रान्समिट आणि रिसीव्ह काउंटर आहेत. त्याच्या खाली मी हे वर्तुळ काढलेलं आहे, ते आहे डिस्प्ले सिलेक्टर स्विच. आता हे जे डिस्प्ले सिलेक्टर स्विच आहे, कमांड ए आणि कमांड बी, समजा डिस्प्ले सिलेक्टर स्विच तुम्ही वर घेतलं, हे स्विच वर असेल तर कमांड एच्या रीडिंग तुम्ही घेता ट्रान्समिट काउंटर आणि रिसीव्ह काउंटर. समजा तुमच्या सबस्टेशनमध्ये डिस्टन्स रिले हा दुसऱ्या कमांडला जोडलेला आहे, कमांड बीला जोडलेला आहे, तर तुम्हाला हे डिस्प्ले सिलेक्टर स्विच खाली घ्यायचं आहे आणि कमांड बीचे ट्रान्समिट आणि रिसीव्ह काउंटर घ्यायचे. तर याच पद्धतीने या तिसऱ्या कार्डवर कमांड सी आणि कमांड डी सिलेक्ट करून त्याच्या काउंटरच्या रीडिंग आपल्याला घेता येतात. काही काही सबस्टेशनला मी असं बघितलं की रिले हा कमांड एला जोडलेला होता, हे डिस्प्ले सिलेक्टर स्विच एवर ठेवून रीडिंग घेण्यात येत होत्या, परंतु कुणीतरी चुकून हे डिस्प्ले सिलेक्टर स्विच बीवर घेतलं आणि बीचे काउंटर होते 00, तर त्या रीडिंग पुढं कंटिन्यू झाल्या. ॲक्च्युली तुमच्या सबस्टेशनमध्ये डिस्टन्स रिले कमांड एला जोडलाय, बीला जोडलाय, सीला जोडलाय का डीला जोडलाय, हे तुम्ही टेस्टिंग आणि टेलिकॉमकडून माहिती करून घ्या. माहिती करून घेतल्यानंतर डिस्प्ले सिलेक्टर स्विच हे बरोबर त्या पोझिशनला आहे का ते बघा आणि त्या पोझिशनला घेऊन रीडिंग घ्या. म्हणजे रीडिंग घेतल्यानंतर ॲनालिसिसमध्ये आपल्याला हे या रीडिंग वापरता येतील. तुमच्या सबस्टेशनला डिस्टन्स रिले कमांड एला जोडलेला आहे आणि कमांड बीच्या तुम्ही रीडिंग घेत असाल तर त्या रीडिंग घेण्याला काहीही अर्थ नाही आहे. आणि म्हणून माझ्या सबस्टेशनमध्ये कॅरियर एडेड प्रोटेक्शन सर्व्हिसमध्ये घेतलं असेल तर डिस्टन्स रिले कुठल्या कमांडला जोडलेला आहे त्या कमांडच्या रीडिंग मला घ्यायच्या आहे. आता ठीक आहे, या रीडिंग कशा घ्यायच्या हे आपल्या लक्षात आलं. आता हे जे तीन कार्ड मी म्हणत आहे प्रोटेक्शन कपलरचे, ABB कंपनीच्या NSD50 प्रोटेक्शन कपलरचे हे तीन कार्ड मी इथं दाखवलेले आहेत. पॅनलमध्ये वेगवेगळ्या स्लॉटमध्ये वेगवेगळे कार्ड आहेत. प्रोटेक्शन कपलरचे कार्ड कोणत्या स्लॉटमध्ये कोणत्या खाचेमध्ये आहेत, तर स्लॉट नंबर 10, स्लॉट नंबर 15 आणि स्लॉट नंबर 21, तीन खाचेमध्ये तीन स्लॉटमध्ये हे तीन कार्ड आहेत. स्लॉट नंबर 10 कोणतं कार्ड आहे, DSP कार्ड आहे, डिजिटल सिग्नल प्रोसेसर कार्ड आहे. तुमच्यापैकी शिफ्टमध्ये जे काम करतात त्यांना हे माहिती आहे की बऱ्याच वेळा कॅरियर फेल असं विंडो इंडिकेशन आपल्याला येतं. कॅरियर फेल विंडो इंडिकेशन कशामुळे येतं, पॅनलमधल्या प्रोटेक्शन कपलरमध्ये ज्यावेळी पॅनलचा DC बंद होतो, 48 V DC बंद होतो, त्यावेळी हा अलाराम रिले ऑपरेट होऊन त्याचा कॉन्टॅक्ट क्लोज होतो आणि तुम्हाला इंडिकेशन मिळतं कॅरियर फेल. 100 पैकी 99 वेळेस कॅरियर फेल इंडिकेशन आल्यानंतर लगेच ते रिसेट होतं. पण हे इंडिकेशन रिसेट झालं नाही तर तुम्ही PLCC रूममध्ये त्या PLCC पॅनलच्या समोर येऊन पॅनल चालू आहे का बंद आहे हे पाहणं आवश्यक आहे. कॅरियर फेल हे विंडो इंडिकेशन रिसेट झालं तर याचा अर्थ फॉल्ट कम्युनिकेशनमध्ये ट्रान्झियंट फॉल्ट होता. पण हे रिसेट झालं नाही याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. आणि हे जर इंडिकेशन रिसेट झालं नाही पॅनलमधून तुमचं प्रोटेक्शन हे ऑपरेट होणार नाही. आणि म्हणून पॅनल हेल्दी असणं, पॅनल चांगल्या स्थितीमध्ये असणं, चालू असणं हे आवश्यक आहे.
पहिल्या कार्डचं फंक्शन तुम्हाला कळालं की पहिलं कार्ड कॅरियर फेल आहे का कॅरियर चालू आहे हे तुम्हाला सांगतं, आणि ते माहिती करून घेण्यासाठी एक रिले आपण त्याच्यामध्ये बसवलेला आहे. आता दुसरे जे दोन कार्ड आहेत, रिले इंटरफेस कार्ड 1 आणि 2, नावामध्येच आहे डिस्टन्स रिले. कोणत्या कार्डला जोडायचा? तर डिस्टन्स रिले रिले इंटरफेसिंग कार्ड 1 मध्ये एला जोडू शकता, बीला जोडू शकता, किंवा दुसऱ्या कार्डमध्ये कमांड सीला जोडू शकता, कमांड डीला जोडू शकता. ज्यावेळी कमांड हा शब्द मी वापरतो त्यावेळी लक्षात घ्या, कमांड म्हणजे फ्रिक्वेन्सी. कमांड ए म्हणजे 872 आहे, कमांड बी म्हणजे 1090 Hz आहे, कमांड सी म्हणजे फ्रिक्वेन्सीचा एक कोड आहे, आणि कमांड डी म्हणजे फ्रिक्वेन्सीचा वेगळा कोड आहे. म्हणजे प्रोटेक्शन कपलरचा वापर करून कमीत कमी एक रिले आपण कपलरला जोडू शकतो, किंवा जास्तीत जास्त 4 रिले, ए बी सी आणि डी, 4 रिले आपण प्रोटेक्शन कपलरला जोडू शकतो. या रिले इंटरफेसिंग कार्डमध्ये काय आहे, तर एक रिले जोडण्याकरता ऑप्टो कपलर आहे आणि सॉलिड स्टेट रिले आहे. म्हणजे एका कमांड करता एक ऑप्टो कपलर, एक सॉलिड स्टेट रिले, दोन कमांड करता दोन ऑप्टो कपलर, दोन सॉलिड स्टेट रिले, आणि 4 कमांड करता 2 कार्डमध्ये मिळून 4 ऑप्टोकपलर आणि 4 सॉलिड स्टेट रिले आहेत. म्हणजे माझ्या डिस्टन्स रिलेनी समजा प्रोटेक्शन कपलरशी बोलावं, कम्युनिकेशन करावं अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला रिलेला प्रोटेक्शन कपलरला जोडावं लागेल. लक्षात घ्या, मी तुमच्याशी बोलतोय, मराठीतून बोलतोय, म्हणजे एका भाषेतून बोलतोय. दोन डिव्हाइसनी एकमेकांशी बोलायचंय तर हे दोन डिव्हाइस रिले आणि प्रोटेक्शन कपलर, डिस्टन्स रिले आणि PLCC पॅनल एकमेकांना व्होल्टेजच्या भाषेत बोलणार आहेत, आणि हे व्होल्टेज आहे प्रोटेक्शनचं व्होल्टेज. प्रोटेक्शनचं व्होल्टेज म्हणजे किती कोणी सांगू शकेल? रिले आणि पॅनल एकमेकांशी प्रोटेक्शन DC व्होल्टेजच्या माध्यमातून बोलणार. प्रोटेक्शन DC म्हणजे किती? 110 व्होल्ट किंवा 220 व्होल्ट. म्हणजे रिले आणि प्रोटेक्शन कपलर मला एकमेकांना जोडायचे. मग रिले कुठं जोडावं लागेल? रिले मला ऑप्टो कपलरला जोडावं लागेल, रिले मला सॉलिड स्टेट रिलेला जोडावं लागेल, रिले मला अलाराम रिलेला जोडावं लागेल. माझा डिस्टन्स रिले किंवा रिले पॅनल रिले रूममध्ये आहे, आणि प्रोटेक्शन कपलर PLCC पॅनलमध्ये PLCC रूममध्ये आहे. म्हणजे रिले आणि कपलर एकमेकांना जोडण्याकरता मला एक केबल ले करावी लागेल, आणि त्या केबलमधून अलाराम रिले, सॉलिड स्टेट रिले आणि ऑप्टो कपलर हे एकमेकांना जोडावे लागतील. हे एकमेकांना जोडल्यानंतर व्होल्टेजच्या भाषेत ते एकमेकांना बोलणार आहेत. तर साधारणतः प्रोटेक्शन कपलर म्हणजे काय हे आपण बघितलं. आता इथून पुढच्या भागामध्ये आपण प्रोटेक्शन करता PLCC वापर कसा होतो, PLCC वापर केल्यामुळं प्रोटेक्शनमध्ये काय बदल होतात हे आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण असा विचार करू की समजा PLCC पॅनल मी प्रोटेक्शन करता वापरले नाही तर काय होतं. समजा एखादी लाईन आहे आणि या लाईनवर फॉल्ट झाला तर एक बेसिक ट्रिप सर्किट मी इथं दाखवलेलं आहे. एक बेसिक ट्रिप सर्किट मी इथं दाखवलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता की या लाईनच्या दोन्हीही एंडला सर्किट ब्रेकर आहे. करंट ट्रान्सफॉर्मर CT लाईनच्या सिरीजमध्ये लाईनला पॅरलल PT जोडलेली आहे. CT आणि PT इनपुट आपण रिलेला दिलेलं आहे, आणि रिलेचा नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट वापरलेला आहे. म्हणजे ज्यावेळी लाईन चालू आहे, लाईनवर कुठलाही फॉल्ट नाही, त्यावेळी हा कॉन्टॅक्ट ओपन आहे. हा कॉन्टॅक्ट ओपन असल्यामुळं हे जे ट्रिपिंग व्होल्टेज आहे 220 व्होल्ट किंवा 110 व्होल्ट DC, हे व्होल्टेज ट्रिपिंग कॉईलला मिळत नाही. लाईन चालू असताना रिलेचा कॉन्टॅक्ट ओपन असल्यामुळं ट्रिपिंग व्होल्टेज कॉईलला मिळत नाही, आणि त्यामुळं कॉईल ही ऑपरेट होत नाही. आता लाईनवर ज्यावेळी फॉल्ट होतो, लाईनवर फॉल्ट झाला की CT PT इनपुट आपण रिलेला दिलेलं आहे. रिलेच्या लक्षात येईल लाईनवर फॉल्ट झाला, रिलेचा हा जो ओपन कॉन्टॅक्ट आहे तो क्लोज होईल. रिलेचा कॉन्टॅक्ट क्लोज झाल्यानंतर ट्रिपिंग व्होल्टेज ट्रिपिंग कॉईलला मिळेल. ट्रिपिंग कॉईलला व्होल्टेज मिळालं की ब्रेकर ट्रिप होईल. तर ही आपली प्रोटेक्शनची फिलॉसॉफी आहे. प्रोटेक्शन कसं ऑपरेट होतं, सर्किट ब्रेकर कसा ट्रिप होतो, तर या ट्रिप सर्किटच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे. लाईनवर कोणकोणते फॉल्ट होऊ शकतात? लाईनवर कंडक्टर तुटू शकतो, लाईनला झाडाची फांदी लागू शकते, लाईनवर एखाद्या पक्षामुळे फॉल्ट होऊ शकतो, तर असे वेगवेगळे फॉल्ट तुम्ही बघितलेले आहेत. पुढच्या स्लाईडवर मी येतोय.
आता हे जे प्रोटेक्शन आहे हे प्रोटेक्शन आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक EHV लाईन सबस्टेशन ए ला आणि बी ला जोडणारी मी दाखवलेली आहे आणि या लाईनची लेंथ 100 किलोमीटर आहे असं आपण गृहीत धरूया. लाईनची लेंथ 100 किलोमीटर आहे. सबस्टेशन एच्या जवळ फॉल्ट झाला, सबस्टेशन ए पासून 5 किलोमीटर अंतरावर फॉल्ट झाला, तर सबस्टेशन एच्या डिस्टन्स रिलेला मी सांगितलेलं आहे की 0 ते 80 किलोमीटरमध्ये फॉल्ट झाला तर झोन 1 मध्ये लगेच ब्रेकर ट्रिप कर. 81 ते 100 किलोमीटरमध्ये फॉल्ट झाला तर झोन 2 मध्ये हा फॉल्ट पहा आणि 300 मिलीसेकंद वाट पहा. सबस्टेशन ए मधल्या डिस्टन्स रिलेला जसं मी हे सांगितलं अगदी तसंच सबस्टेशन बीच्या डिस्टन्स रिलेला मी सांगितलेलं आहे की 0 ते 80 किलोमीटरमध्ये फॉल्ट झाला तर झोन 1 मध्ये लगेच ट्रिपिंग कर. झोन 2 मध्ये फॉल्ट पाहण्यासाठी 81 ते 100 किलोमीटर फॉल्ट झाला तर झोन 2 मध्ये ट्रिपिंग दे आणि झोन 2 मध्ये ट्रिपिंग देत असताना 300 मिलीसेकंद वाट पहा. हे झालं कन्व्हेन्शनल प्रोटेक्शन. केस नंबर 1 मध्ये काय होतं, सबस्टेशन ए पासून 5 किलोमीटरवर फॉल्ट झालेला असल्यामुळं सबस्टेशन एचा डिस्टन्स रिले हा फॉल्ट झोन 1 मध्ये बघतो आणि लगेच ब्रेकर ट्रिप करतो. परंतु हा फॉल्ट सबस्टेशन बीचा डिस्टन्स रिले झोन 2 मध्ये पाहतो. झोन 2 मध्ये फॉल्ट पाहिल्यामुळं तो 300 मिलीसेकंद वाट पाहणार. आता तुम्ही म्हणाल की 400 KV ही लाईन आहे, 300 मिलीसेकंद म्हणजे काही फार जास्त टाईम नाही आहे, पण लक्षात घ्या 400 KV लाईनवर फॉल्ट झाला तर काही किलो एम्पियर करंट फ्लो होणार आहे. आपण असं गृहित धरू की 40 किलो एम्पियर एवढा फॉल्ट करंट फ्लो होतोय, आर फेज कंडक्टर तुटून खाली पडला आणि खाली उसाचं शेत आहे. 40 किलो एम्पियर करंट 300 मिलीसेकंद फ्लो होत असेल तर ते उसाचं शेत कम्प्लीट जळून जाणार. पॉवर सिस्टीम आपली स्टेबल राहील का नाही हे सांगता येणार नाही. पॉवर सिस्टीमची स्टॅबिलिटी ही धोक्यात येणार. तिसरी गोष्ट, हे जे फॉल्ट होतात यामध्ये बरेच फॉल्ट सिंगल फेस टू अर्थ फॉल्ट होतात आणि हे फॉल्ट ट्रान्झियंट असतात. मग या ट्रान्झियंट फॉल्टमुळे काय होतं, लाईन ट्रिप झाली की आपण सबस्टेशन एमध्ये विंडो इंडिकेशन घेतो, रिले इंडिकेशन घेतो, यार्डमध्ये जातो, इन्चार्जला बोलतो, टेस्टिंगला बोलतो, LD ला बोलतो, ऑदर एंडला बोलतो. साधारणतः 25 ते 30 मिनिट हे सगळं करण्यासाठी आपल्याला लागतात आणि आपली लाईन ही बंद राहते. लाईनवर फॉल्ट असतो ट्रान्झियंट. झाडाची फांदी कुठंतरी टच झालेली असते, ती फांदी पुन्हा नॉर्मल जागेवर तिच्या गेलेली असते, सिस्टीम ही रिस्टोअर होऊ शकते. परंतु आपल्या ह्या विंडो इंडिकेशन घेण्यामुळं, रिले इंडिकेशन आणि या सगळ्या यार्ड राऊंडमुळं आपल्याला वेळ लागतो. आपल्याला खात्री करावी लागते की लाईनवर ट्रान्झियंट फॉल्ट होता का नाही. म्हणजे समजा मला ट्रान्झियंट फॉल्ट आहे हे लक्षात आलं आणि लाईनवर ॲटोमॅटिक ट्रायल घेता आली. मी अगोदर मॅन्युअल ट्रायल घेत होतो, ॲटोमॅटिक ट्रायल मी जर घेतली तर मला लाईन ही जास्त वेळ अवेलेबल राहणार. मग लाईन जास्त वेळ अवेलेबल राहावी, लाईनवर ॲटोमॅटिक ट्रायल घेता यावी, यासाठी पहिली कंडिशन आहे की लाईनचे दोन्हीही एंडचे ब्रेकर हे सायमल्टेनियसली ट्रिप झाले पाहिजेत. या केसमध्ये आपण काय बघितलं की एक ब्रेकर ट्रिप झाल्यानंतर दुसरा ब्रेकर 300 मिलीसेकंद उशिरा ट्रिप होतो आणि म्हणून यावर मला ॲटो रिक्लोजिंग सर्व्हिसमध्ये घेता येणार नाही. ॲटो रिक्लोजिंग सर्व्हिसमध्ये घेता यावं, ॲटोमॅटिक लाईनवर ट्रान्झियंट फॉल्ट असेल तर ट्रायल घेता यावी, याकरता दोन्हीही ब्रेकर मला एकाच वेळी ट्रिप करता आले तर मला फायदेशीर आहे. म्हणजे केस नंबर 1 मध्ये आपण बघितलं की झोन 1 मध्ये फॉल्ट असेल तर इन्स्टंटेनियस ट्रिपिंग होतं, झोन 2 मध्ये फॉल्ट असेल तर 300 मिलीसेकंद मला वाट पाहावी लागते. आता सबस्टेशन बीच्या जवळ फॉल्ट झाला, सबस्टेशन बी पासून 10 किलोमीटर अंतरावर फॉल्ट झाला तर सबस्टेशन बीचा डिस्टन्स रिले हा फॉल्ट झोन 1 मध्ये बघणार आहे आणि लगेच ब्रेकर ट्रिप करणार आहे. परंतु हा फॉल्ट सबस्टेशन एचा डिस्टन्स रिले झोन 2 मध्ये पाहणार आहे, 300 मिलीसेकंद उशिरा ब्रेकर ट्रिप करणार आहे. म्हणजे झोन 2 मध्ये जर एखाद्या रिलेनं फॉल्ट बघितला तर आपल्याला 300 मिलीसेकंद वाट पाहावी लागत आहे. आता तिसरी केस आपण विचारात घेऊ. समजा लाईनच्या मध्यभागी फॉल्ट झाला, लाईनच्या मध्यभागी फॉल्ट झाला तर दोन्हीही डिस्टन्स रिले हा फॉल्ट कोणत्या झोनमध्ये बघणार आहे. तुम्हाला प्रश्न मी विचारला, लाईनच्या मध्यभागी फॉल्ट झाला तर
तर दोन्हीही सबस्टेशन मधले डिस्टन्स रिले हा फॉल्ट कोणत्या झोन मध्ये बघतील? बरोबर, झोन वन मध्ये. आणि ब्रेकर लगेच ट्रिप होईल का काही मिली सेकंद उशिरा ट्रिप होईल? झोन वन मध्ये फॉल्ट बघितला म्हणजे लगेच ट्रिप होईल. झोन टू मध्ये फॉल्ट पाहिला तर उशिरा ट्रिप होतो. झोन वन मध्ये फॉल्ट बघितला तर लगेच ट्रिप होईल. म्हणजे या तीन पैकी पहिली आणि दुसरी केस आपण विचारात घेऊ. तिसऱ्या केसमध्ये काही प्रॉब्लेम नाही, ऑटोमॅटिक ट्रायल आपल्याला घेता येईल. पण एखाद्या रिलेनी झोन टू मध्ये फॉल्ट पाहिला तर मात्र 300 मिलीसेकंद मला उशिरा ट्रिपिंग हे मिळत आहे. ब्रेकर हा ट्रिप होत आहे, फॉल्ट तोपर्यंत फीड होत राहणार. पीएलसीसी पॅनलचा वापर करून आपण हा 300 मिलीसेकंदचा डिले हा कमी केलेला. पॅनल नाही वापरला तर 300 मिलीसेकंद मला वाट पाहावी लागते. पॅनल वापरून आपण हा डिले कमी कसा केलाय हे आता आपण बघू. पुढच्या स्लाइडवर मी येतोय. तर या पद्धतीनं डिस्टन्स रिले आपण प्रोटेक्शन कपलरला जोडणार आहे. कपलर पॅनलमध्ये आहे आणि हे पॅनल आपण लाईनला जोडलेलं आहे. जसं सबस्टेशन एमध्ये कनेक्शन केले तसेच कनेक्शन आपण सबस्टेशन बीमध्ये करणार आहे. आता हे कनेक्शन व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघू. जसजसा व्हिडिओ पुढे जाईल तसतसं काही गोष्टी मी एक्सप्लेन करत आहे. सबस्टेशन एमध्ये डिस्टन्स रिले आणि प्रोटेक्शन कपलर. प्रोटेक्शन कपलरमध्ये ऑप्टो कपलरला आपण एक वायर जोडलं ज्याच्यामधून निगेटिव्ह व्होल्टेज मी दिलं. या डिस्टन्स रिलेचा सेंड कॉन्टॅक्ट मी वापरला. रिलेनी फॉल्ट बघितला, कॉन्टॅक्ट क्लोज झाला, पॉझिटिव्ह 220 व्होल्ट किंवा 110 व्होल्ट ऑप्टो कपलरला मिळालं आणि एक फ्रिक्वेन्सी तयार झाली. एखादी फ्रिक्वेन्सी ज्यावेळी कपलरला रिसीव्ह होते त्यावेळी 4 नंबरचं जे वायर आहे ज्याच्यामधून पॉझिटिव्ह व्होल्टेज येतं ते कॉन्टॅक्ट क्लोज झाल्यावर 3 नंबरच्या वायरमध्ये येतं आणि कॅरियर रिसीव्ह रिले जो रिले पॅनलवर आहे तो ऑपरेट होतो. कॅरियर फेल इंडिकेशन कधी येतं? 6 नंबरच्या वायरचं पॉझिटिव्ह अलाराम रिलेचा कॉन्टॅक्ट क्लोज झाल्यावर 5 नंबरच्या वायरमध्ये येतं आणि कॅरियर हेल्दी रिले ऑपरेट होतो. हे 6 कनेक्शन टेक्निशियन म्हणून मला समजून घ्यायचे आहेत. या 6 पैकी एक वायर निगेटिव्ह व्होल्टेज कॅरी करतं ज्याचं फेरूल आहे RPK 102 आणि बाकीचे 5 वायर जर तुम्ही बघितले त्याचे फेरूल बघितले K877 K173 K169 K161 या सगळ्या विषम संख्या आहेत, ऑड नंबर आहेत. म्हणजे एखाद्या वायरचं फेरूल तुम्हाला माहीत असेल तर त्या वायरमध्ये पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे का निगेटिव्ह व्होल्टेज आहे हे तुम्ही सांगू शकता. त्या फेरूलमध्ये पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे का निगेटिव्ह व्होल्टेज आहे हे सांगण्याकरता ते फेरूल तुम्ही बघू शकता. परत एकदा मी प्ले करतोय. ऑप्टोकपलरला हे 2 वायर आलेले आहेत. सॉलिड स्टेट रिलेला 3 नंबर आणि 4 नंबरचं वायर आपण जोडणार आहेत. सॉलिड स्टेट रिलेला हे कनेक्शन आपण इथं करत आहोत. 4 नंबरच्या वायरमधून पॉझिटिव्ह आणला, कॉन्टॅक्ट क्लोज झाला, 3 नंबरच्या वायरमध्ये ते येणार आहे. कॅरियर रिसीव्ह रिले या पद्धतीने ऑपरेट होणार. रिले आणि प्रोटेक्शन कपलर एकमेकांशी कसं कम्युनिकेट करतात हे या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. 5 आणि 6 नंबरच्या वायरमध्ये काय होतं हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात. त्या प्रत्येक वायरचा पर्पज, त्या वायरचे फेरूल इथं या व्हिडिओमध्ये डिस्प्ले होताना दिसत आहेत. इथं हा व्हिडिओ मी पॉज करतो. म्हणजे एखाद्या वायरचं फेरूल जर इव्हन नंबर असेल, समसंख्या असेल, तर त्या वायरमधून निगेटिव्ह व्होल्टेज येणार आहे. एखाद्या वायरचं फेरूल ऑड नंबर असेल तर त्यामधून पॉझिटिव्ह व्होल्टेज तुम्हाला मिळणार. म्हणजे ड्रॉईंग रीडिंगचं अतिशय बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला इथे सांगितला. माझ्यासोबत तुम्ही टेक्निशियन म्हणून काम करत आहात आणि मल्टीमीटर मी तुम्हाला एखाद्या TB ला जोडायला सांगितलं तर त्या TB ला जे वायर जोडलेलं आहे त्या वायरचा नंबर बघून त्या वायरमध्ये पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे का निगेटिव्ह व्होल्टेज आहे हे आता तुम्ही कन्फर्म करू शकता. रिले आणि कपलर एकमेकांशी बोलतात, एकमेकांशी कम्युनिकेट करतात. का कम्युनिकेट करतात? कारण आपण हे वायरचे कनेक्शन केलेले आहेत.
डिस्टन्स रिले ऑप्टोकपलरला जोडला, कॅरियर रिसीव्ह रिले आपण सॉलिड स्टेट रिलेला जोडला आणि कॅरियर हेल्दी रिले आपण या अलाराम रिलेला जोडलेला आहे. आता हे सगळं कनेक्शन आपण केलं. आता परत आपण बघू की सबस्टेशन ए आणि बीमध्ये ही जी 100 किलोमीटरची लाईन आहे, सबस्टेशन एपासून 5 किलोमीटरवर फॉल्ट झाला. आता मी पी एल सी सी पॅनलला कनेक्शन केलेलं आहे आणि मग 300 मिलीसेकंड मला वाट पाहायची गरज नाही आहे. आता काय होईल, डिस्टन्स रिलेनी सबस्टेशन एमधल्या डिस्टन्स रिलेनी हा फॉल्ट झोन 1 बघितला, रिले ऑपरेट झाला, कॉन्टॅक्ट क्लोज झाला, ऑप्टोकपलर ऑपरेट झाला, फ्रिक्वेन्सी तयार होईल, पॅनलच्या कॅरियर फ्रिक्वेन्सीबरोबर ती मिक्स होईल आणि मॉड्युलेटेड सिग्नल लाईनवर येईल. सबस्टेशन एच्या पासून सबस्टेशन बीपर्यंत या लाईनवरून सिग्नल आले. सबस्टेशन बीमध्ये पी एल सी सी पॅनलमध्ये हे सिग्नल सेपरेट होईल. सेपरेट झालेला ऑडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल प्रोटेक्शनचा आहे हे कळाल्यानंतर सॉलिड स्टेट रिले ऑपरेट होईल, त्याचा कॉन्टॅक्ट क्लोज होईल, कॅरियर रिसीव्ह रिले ऑपरेट होईल आणि ब्रेकर ट्रिप होईल. आता या केसमध्ये 300 मिलीसेकंद मला वाट पाहायची गरज नाही. हे सगळं ट्रिपिंग किती मिलीसेकंदात होईल, ऑप्टोकपलर ऑपरेट व्हायला समजा उदाहरणार्थ 10 मिलीसेकंद, सिग्नल एपासून बीपर्यंत जायला 10 मिलीसेकंद, सॉलिड स्टेट रिले ऑपरेट व्हायला 10 मिलीसेकंद, म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 30 मिलीसेकंदमध्ये हे सगळं ऑपरेशन होणार आहे. पी एल सी सी पॅनल वापरला नाही 300 मिलीसेकंद लागत होते, पॅनल वापरला तर 30 मिलीसेकंदमध्ये हा फॉल्ट आता क्लिअर होत आहे. म्हणजे इथं मी ॲटोमॅटिक ट्रायल ही घेऊ शकतो. केस नंबर 1 सबस्टेशन एनं कमांड ट्रान्समिट केली म्हणून ट्रान्समिट काउंटर वाढतील. सबस्टेशन बीच्या डिस्टन्स रिलेनी हा फॉल्ट झोन 2 बघितला आहे आणि त्याचवेळी कॅरियर रिसीव्ह झालेलं आहे, त्यामुळं 30 मिलीसेकंदात इथंसुद्धा ट्रिपिंग होणार आहे आणि रिसीव्ह काउंटर वाढणार आहे. म्हणजे केस नंबर 1 सबस्टेशन एच्या जवळ फॉल्ट झाला तर एचे ट्रान्समिट काउंटर वाढतील, बीचे रिसीव्ह काउंटर वाढतील. पुढच्या स्लाईडवर मी येतोय. आता केस नंबर 2 आपण विचार करू. केस नंबर 2 काय होतं, सबस्टेशन बीच्या जवळ फॉल्ट झालेला असल्यामुळं बीचे काउंटर ट्रान्समिट होतील आणि एचे रिसीव्ह काउंटर हे वाढणार आहे. केस नंबर 3 काय होईल, दोन्हीही सबस्टेशनच्या मध्यभागी फॉल्ट झाला तर दोन्हीही डिस्टन्स रिले कमांड ट्रान्समिटही करतील, कमांड रिसीव्हही होईल आणि म्हणून दोन्हीही सबस्टेशनमध्ये काउंटर ट्रान्समिट काउंटरही वाढतील आणि रिसीव्ह काउंटरही वाढतील. काउंटर रिडिंग घेत असताना तुम्हाला हा जो पडलेला प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे की कधी ट्रान्समिट काउंटर वाढतात, कधी रिसीव्ह काउंटर वाढतात किंवा कधी दोन्हीही वाढतात. कारण आपल्या डिस्टन्स रिलेनी कोणत्या झोनमध्ये फॉल्ट बघितला आहे आणि त्या झोनमध्ये झोन 2 फॉल्ट बघितल्यानंतर सिग्नल रिसीव्ह झालेले आहेत का, तर या सगळ्या कंडिशनवर हे अवलंबून आहे. डिस्टन्स रिलेचं ट्रिप लॉजिक पॅनल वापरून मी या पद्धतीनं मॉडिफाय केलेलं आहे. ऑर म्हणजे किंवा, किंवाच्या 3 कंडिशन आहेत. ट्रिपिंग होईल, केव्हा ट्रिपिंग होईल, झोन 1 फॉल्ट बघितला ट्रिपिंग होईल, किंवा झोन 2 फॉल्ट बघितला 300 मिलीसेकंद उशिरा ट्रिपिंग होईल, किंवा इथं एक अँड कंडिशन मी टाकलेली आहे, झोन 2 आणि, अँड म्हणजे आणि, झोन 2 आणि सिग्नल रिसीव्ह झाला, झोन 2 आणि कॅरियर रिसीव्ह झाला की ट्रिपिंग होणार आहे. म्हणजे झोन 2 जो आपण डिले दिलेला होता 300 मिलीसेकंद वाट न बघता 30 मिलीसेकंदमध्ये आपण हा फॉल्ट क्लिअर करणार आहोत. तर या पद्धतीनं कॅरियर एडेड प्रोटेक्शन त्याचं वायरिंग तुम्ही या स्लाईडवर बघू शकता. जसं कमांड एला आपण कनेक्शन केलेले आहेत तसेच कनेक्शन कमांड बीला सुद्धा इथं दाखवलेले आहेत. 2 ऑप्टोकपलर, 2 सॉलिड स्टेट रिले इथं आपण जोडलेले आहेत. अगदी रिलेपासून रिलेपर्यंत तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं ठरवलं तर या पद्धतीनं या स्लाईडमध्ये जसं दाखवलेलं आहे तसे कनेक्शन तुम्ही सबस्टेशन ए आणि सबस्टेशन बीमध्ये केलेले आहे. नुसते फॉल्ट सबस्टेशनमध्ये होतात का, तर काही ॲबनॉर्मल कंडिशन सबस्टेशनमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. सबस्टेशनमध्ये जे फॉल्ट होतात किंवा सबस्टेशनमध्ये ज्या ॲबनॉर्मल कंडिशन आहेत त्यामध्ये सुद्धा पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनचा वापर आपण केलेला आहे. सबस्टेशनमध्ये ओव्हर व्होल्टेज कंडिशन असू शकते, LBB लोकल ब्रेकर बॅकअप
रिएक्टर प्रोटेक्शन, बसबार प्रोटेक्शन, हँड ट्रिपिंग या 5 कंडिशनमध्ये वेगळं प्रोटेक्शन ऑपरेट होतं. लाईनवर फॉल्ट असेल तर डिस्टन्स रिले बघणार आहे, सबस्टेशनमध्ये फॉल्ट असेल तर डायरेक्ट ट्रिप प्रोटेक्शन, शॉर्टमध्ये ज्याला डी टी म्हणतात, डी फॉर डायरेक्ट आणि ट्रिप टी फॉर ट्रिप, तर हे प्रोटेक्शन ऑपरेट होणार आहे. तर या केसमध्ये सुद्धा 400 KV सबस्टेशनचा आपण विचार केला तर या पद्धतीनं कनेक्शन केलेले आहेत. 400 KV मध्ये दोन डिस्टन्स रिले लाईनवरचे फॉल्ट सायमल्टेनियसली बघत असतात. बघा 400 KV मध्ये मेन वन हाही डिस्टन्स रिले, मेन टू हाही डिस्टन्स रिले, दोन रिले फॉल्ट बघत असतात. दोन रिले वापरले का? कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये 400 KV लाईनचा फॉल्ट हा लवकरात लवकर आपल्याला रिमूव्ह करायचा आहे आणि नॉर्मलसी रिस्टोअर करायची आहे, की जेणेकरून पॉवर सिस्टीम ही स्टेबल राहील. म्हणून आपण दोन रिले वापरले. मेन वनचा रिले मी कमांड एला जोडला, मेन टूचा डिस्टन्स रिले मी कमांड बीला जोडला, आणि सबस्टेशनमध्ये फॉल्ट झाल्यानंतर जे प्रोटेक्शन ऑपरेट होतं, डायरेक्ट ट्रिप प्रोटेक्शन, मी कमांड सीला जोडलं. अशा प्रकारचे कनेक्शन मी केले 84/80 या पॅनलला. आता या पॅनलचा 48 V DC बंद पडला, नेमका त्याच वेळी लाईनवर फॉल्ट झाला, तर मेन वन मेन टू दोन रिले जरी वापरलेले असले तरी कॅरियरमुळं प्रोटेक्शन हे ऑपरेट होणार नाही. तिथं डिले हा इंट्रोड्यूस होईल, 300 मिलीसेकंद उशिरा ट्रिपिंग होईल. का? कारण मी जो पॅनल वापरलेला होता तो पॅनल 48 V DC बंद पडल्यामुळं प्रोटेक्शन हे ब्लॉक होईल. आणि म्हणून 400 KV मध्ये मी एक पॅनल वापरत नाही तर दोन पॅनल वापरतो. म्हणजे मेन वनचा डिस्टन्स रिले मी 84/80 जोडलेला आहे आणि 96/92 पॅनललाही जोडलेला आहे, आणि याचप्रमाणे मेन टू आणि डायरेक्ट ट्रिपची एक एक कमांड मी पॅरलल केलेली आहे. आता 84/80 पॅनलचा DC बंद झाला आणि 96/92 DC चालू असेल आणि त्याचवेळी फॉल्ट झाला तर मेन वनची कमांड 96/92 फ्रिक्वेन्सीच्या पॅनलमधून ट्रान्समिट रिसीव होईल, मेन टूची कमांडसुद्धा यामधून जाईल. याचवेळी सबस्टेशनमध्ये काही फॉल्ट झाला तर या पॅनलमधून सिग्नल जातील. म्हणजे 400 KV ला तुम्ही जर काम करत असाल तर मेन वनचे ट्रान्समिट रिसीव काउंटर, मेन टूचे ट्रान्समिट रिसीव काउंटर आणि डायरेक्ट ट्रिपचे ट्रान्समिट आणि रिसीव काउंटर हे तुम्हाला रीडिंग घ्याव्या लागतील. 132 KV, 220 KV ला तुम्ही फक्त एका लाईनचे ट्रान्समिट आणि रिसीव काउंटर घेताय. 400 KV ला मात्र हे वेगवेगळ्या काउंटर रीडिंग आपल्याला नोट कराव्या लागतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही जर चुकीच्या काउंटर रीडिंग घेतल्या तर झालेलं ट्रिपिंग हे बरोबर होतं का नाही, झालेलं ट्रिपिंग हे करेक्ट ऑपरेशन आहे का माल ऑपरेशन आहे, याचं ॲनालिसिस आपले टेस्टिंगची टीम करत असते, तर त्यांना चुकीच्या काउंटर रीडिंगमुळं हे ॲनालिसिस करता येणार नाही. तुमच्याकडून ज्यावेळी करेक्ट इन्फॉर्मेशन ट्रिपिंग नंतरची विंडो इंडिकेशन, रिले इंडिकेशन आणि काउंटरच्या रीडिंग तुमच्या सबस्टेशनच्या आणि रिमोट सबस्टेशनच्या टेस्टिंग टीमला कळतील, त्यावेळी इंडिकेशन पाहून काउंटरच्या रीडिंग पाहून ते करेक्ट ॲनालिसिस हे करू शकतात. तुमच्या सबस्टेशनमध्ये ट्रान्समिट काउंटर दोन्ही वाढला आहे तर रिमोट एंडला रिसीव काउंटर हा दोन्ही वाढला पाहिजे. समजा तो कमी वाढला किंवा जास्त वाढला तर तसं का झालं याचं ॲनालिसिससुद्धा होणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून शिफ्टमध्ये एकदा किंवा लाईन ट्रिप झाल्यानंतर प्रत्येक वेळी आपण ह्या काउंटरच्या रीडिंग घेतो. म्हणजे ट्रिपिंगच्या अगोदरच्या काउंटर रीडिंग आणि ट्रिपिंगच्या नंतरच्या काउंटरच्या रीडिंगचं महत्त्व हे ॲनालिसिससाठी आहे. जेवढं तुम्ही करेक्ट रीडिंग घ्याल आणि करेक्ट इन्फॉर्मेशन द्याल तेवढं ॲनालिसिससुद्धा करेक्ट होणार आहे. 400 KV सबस्टेशन असेल, 220 KV सबस्टेशन असेल किंवा 132 KV सबस्टेशन असेल, या सबस्टेशनमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत असताना पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनचे कोणकोणते इक्विपमेंट आहेत, त्याचे फंक्शन काय आहेत, ते एकमेकांना कसे जोडलेले आहेत आणि ते एकमेकांना तसे का जोडलेले आहेत. या PLCC मध्ये प्रोटेक्शनसाठी आपण जे कपलर वापरत आहोत त्याच्या रीडिंगचं महत्त्व, या सगळ्या गोष्टी आजच्या या सेशनमधून तुमच्यासोबत शेअर करण्याची संधी मला RTC पडघ्यांनी दिलेली आहे. RTC पडघ्याचे विशेषतः सुनील श्रीनिवासाहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो की जी थोडीफार माहिती कम्युनिकेशनबद्दल माझ्याकडे होती तर या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्यासोबत मला ती शेअर करता आली.
आपण सुद्धा साधारणतः 30 पर्यंत आपली संख्या गेलेली होती, परंतु एक्सटेंड झाल्यावरही 21 जण इथं मला ऑनलाईन प्रेझेंट दिसत आहेत. हे जे आजचं सेशन होतं याचं मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रेझेंटेशन PDF फॉर्मॅटमध्ये, PPT फॉर्मॅटमध्ये, सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी शेअर करणार आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण 2 मिनिट प्रश्नोत्तरासाठी देऊया, किंवा तुमच्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मी आहे, तिथंसुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता. मला जी इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करायची होती ती मी या ठिकाणी केलेली आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, अन्यथा शेनवा साहेब आपण कन्क्लूड करू शकता. थँक्यू. थँक्यू सर. काही डाऊट्स असतील किंवा शंका असतील नक्की विचारा. 2 मिनिटं थांबू आपण.